नमस्कार, राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार मालिकेतील आजच्या 106व्या पुष्पाला आपण सुरुवात करीत आहोत. आज शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनाचं संपूर्ण नियोजन या राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार मालिकेला सहभागी असलेल्या छात्राध्यापकांनी केलेलं आहे. तेव्हा या वेबिनार मालिकेची सुरुवात वर्षा नारनवरे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार, मी वर्षा नवरे. महात्मा गांधी अध्यापक पुणे द्वितीय वर्ष छात्र अध्यापिका. शब्द सुमनांनी आपल्या सर्वांचे स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सहावे पुष्प मला शिक्षक असण्याचा अभिमान आहे या विषयावर संपन्न होणार आहे. दर दिवसाप्रमाणे आजही आपण आपल्या वेबिनारची सुरुवात प्रार्थनेने करणार आहोत. मी छात्राध्यापिकांना विनंती करते की त्यांनी बुद्धि दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे. बुद्धि दे छात्राध्यापिकांना विनंती करते की त्यांनी प्रार्थनेला सुरुवात करावी. बुद्धि दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा तू बुद्धि दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे हरवले आभाळ जांचे होदयाचा सोबती सापडे ना वाट जांची होदयाचा सारथी हरवले आभाळ जांचे होदयाचा सोबती सापडे ना वाट जांची होदयाचा सारथी साधना करीती तुझी जे साधना करीती तुझी जे नित्य सहवास दे तू बुद्धि दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे जान माया दुर्बलांचे दुःख आणि वेदना जान दुःख आणि वेदना देवता हो सदा रंधातून संवेदना मनातून रुधिरासया धन भेदनाची आसदे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे.
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सदसंगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे पंखास या बळ दे नवे जे पवन्या आकाश दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे नवचेतना विश्वास दे धन्यवाद खूप छान प्रार्थना सादर झाली सर्वांचे खूप खूप धन्यवाद आज शिक्षक दिन सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार शिक्षक म्हणजे सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी ही तलवार अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार असे हे आजन्म न फिटणारे शिक्षकांचे उपकार शिक्षक दिन भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने आजच्या या शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन भविष्यानेही आशेने पहावे अशा वर्तमानाचा गौरव आज आपण करणार आहोत भारतरत्न माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते शिक्षणाबद्दल डॉक्टर राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता शिक्षण क्षेत्रात विकास घडवून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे समाजाचा विकास सत्तेने होत नाही यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकामुळे होत असतो शिक्षकांचे महत्व ते देश सर्वांगीण प्रगती करू शकतात समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान हा केलाच पाहिजे एक कुलगुरु हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असायलाच हवा ज्ञानाने तपाने चारित्र्याने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असायलाच हवा हे वाक्य कुलगुरु प्राध्यापक आणि एक शिक्षक म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णत लागू होते एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असे त्यांचे मत होते असावे असे त्यांचे मत होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक स्वतः शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेली 40 वर्षाचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले असा हा आजचा शुभ दिवस आपणा सर्वांकरिताच अत्यंत महत्वाचा आहे कारण ज्यांनी आपणास जीवनभर अगदी भरभरून दिले जीवनाला एक दिशा दिली आणि ध्येय दिले जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला आणि आज पर्यंत ते आपणास अशा अमूल्य गोष्टी देतच आले आहेत अशा आपल्या गुरुवर्यांचा आपल्या मार्गदर्शकांचा आपल्या जीवनरूपी लोखंडाचे सोने करणाऱ्या गुरुरूपी परिसाचा वंदन करण्याचा
आजचा दिवस आहे। तर अशा सर्व गुरुवार्यांना वंदन करण्यासाठीचा आजचा दिवस हा शिक्षक दिनानिमित्तचा कार्यक्रम आज आपण साजरा करणार आहोत। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मला शिक्षक असल्याचा अभिमान आहे। चला तर मग आपल्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करणार आहोत। मी नगर येथून जोडलेल्या कुमारी भक्ती काळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत सादर करावे। कुमारी भक्ती काळे मॅडम। धन्यवाद वर्षा मॅडम, मी आपल्या समोर स्वागत गीत प्रस्तुत करते। सा ग प म ग रे सा म प नी म प सा नी प म प सा ग रे नी ध नी नी प ग म प सा 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 नी ध प म ग म नी 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 ध प म ग रे सा 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 नी ध प म ग म नी 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 ध प म ग रे सा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु मंत्र आहे आगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा अमृताच्या या क्षणाने मोहरावी फूल पाने या सुगंधी संस्कृतीचा या सुगंधी संस्कृतीचा श्वास वावा मोकळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा ज्ञान रूपी दूत आले एक ठाई एक झाले सृजनतेचा नम्रतेचा डौल आहे वेगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा। धन्यवाद। खूप सुरेल अशा खूप मधुर अशा आवाजात भक्ती मॅडम तुम्ही स्वागत गीत सादर केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आर्य चाणक्य नावाच्या शिक्षकाने चंद्रगुप्त नावाचा सम्राट घडविला। आर्य चाणक्य नावाच्या शिक्षकाने चंद्रगुप्त नावाचा सम्राट घडविला। साने गुरुजी नावाच्या शिक्षकाने समाज घडवण्याचे कार्य केले। डॉक्टर राधाकृष्णन नावाच्या शिक्षकाने देशाला उज्ज्वल दिशा दिली। शिक्षक हा राष्ट्राचा खरा शिल्पकार। शिक्षक हा राष्ट्राचा खरा शिल्पकार। विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांचा शारीरिक व आत्मिक शक्ती तो उन्नयन घडवून आणत असतो। तर मी आज आपले भाग्य समजते की अशी कार्य करत असलेले समाजातील भावी पिढीचा विकास घडवण्यासाठी त्या नवनवीन दिशा दाखवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत। शिक्षक दिनानिमित्त आज आपला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे कोल्हापूर येथून जोडलेले निखिल सलामे सर, नागपूर येथून जोडलेले श्री चंद्रभान शोभणे सर, परभणी येथून जोडल्या कुमारी सोनाली माडेकर मॅडम, त्यानंतर नागपूर येथून जोडलेले श्री प्रशांत महाजन सर, तसेच नांदेड येथून जोडलेले दत्ता आमुलगे सर आणि आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आपल्या प्राचार्य श्रीमती श्रीमती सुमिता देवताडे मॅडम, महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर, त्याचप्रमाणे नागपूर त्याचप्रमाणे सर्व प्राचार्य वर्ग अध्यापक वर्ग या सर्वांचे व वेबिनारला उपस्थित असलेल्या सर्व छात्र अध्यापकांचे मी स्वागत करते व
व सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यानंतर मी आपल्या राज्यस्तरीय वेबिनारचे नियोजक श्री शैलेशजी गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी शिक्षक दिनाविषयी मनोगत व्यक्त करावे आणि आज आपल्याला लाभलेला प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपल्या सर्वांना करून द्यावा. श्री शैलेशजी गायकवाड सर नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार मालिकेचं आजचं 106वं पुष्प. आजचा शिक्षक दिन म्हणून आपण सर्व छात्राध्यापक अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांच्या साक्षीने ऑनलाईनच्या माध्यमातून हा शिक्षक दिन आपण साजरा करतो आहोत. प्रत्येक वेबिनारचा आपला वेगळा विषय असतो आणि एक नवीन वक्ता असतो. आजच्या वेबिनारचं वेगळेपण असं आहे की विषय एक आहे आणि बोलणारे 5 तज्ज्ञ आज आपले या वेबिनारला सहभागी झालेले आहेत. या वेबिनारला सहभागी झालेले सर्व छात्राध्यापक अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या वेबिनारचे अध्यक्ष आदरणीय महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सौ देवतळे मॅडम ज्यांचा आज वाढदिवस आहे, जे आमचे मार्गदर्शक असतात, जे सर्जनशील, कृतिशील, प्रगतिशील आणि संवेदनशील, इतकंच नव्हे तर एक शीघ्र कवी म्हणून जनमानसात ज्यांची ओळख आहे, ते आजचे बर्थडे बॉय आदरणीय श्याम निकोसे सर यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज शिक्षक दिन संपूर्ण भारतात समारंभपूर्वक साजरा केला जातो. शिक्षकाला प्राचीन काळापासून समाजात श्रेष्ठ असं स्थान आहे, परंतु आज मात्र स्थिती फारशी वेगळी आहे. अलीकडे तर लोक शिक्षणावर खूप टीका करताना आपल्याला दिसतात आणि शिक्षणातील सगळ्या दोषाचं खापर मात्र शिक्षकांच्या माथ्यावर खुशाल फोडतात. शिक्षकाच्या व्यवसायात प्रवेश केल्यानंतर या व्यवसायाची काही उद्दिष्टे व जबाबदारी असते. शिक्षकाच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी काही गोष्टींचे ज्ञान व जबाबदारीचे भान ठेवणं आवश्यक आहे, तरच समाज शिक्षकाकडे आदराने पाहिल. म्हणून शिक्षकाने जीवनाकडे, व्यवसायाकडे, समाज व विद्यार्थ्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची आज गरज निर्माण झाली आहे. खरा आदर्श शिक्षक कोण असं सांगताना गॉर्नेट शुल्टज म्हणतात की असे आदर्श शिक्षक एक अमोलिक साथी राहे जसा आगेमागे जीवा भावाचा सांगाती, देतो मातेचे वात्सल्य, देतो ममता अपार, करीत असे सर्वांसाठी खुले ज्ञानाचे भांडार. शिक्षकाला एक उज्ज्वल अशी परंपरा लाभलेली आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन, सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त, भगवान महावीर, भगवान बुद्ध या महामानवाशी लाभलेला महान वारसा आहे. त्यांच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा मिळते. सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे अध्यक्ष असले तरी ते तत्वज्ञान व धर्मशास्त्राचे विद्वान होते हे आपण सर्वांना माहिती आहे. ते उत्कृष्ट प्रभावी वक्ते आणि नावाजलेल्या ग्रंथाचे लेखक होते. त्यांचे विद्यार्थी त्यांच्यावर अतोनात प्रेम करीत असत आणि म्हणूनच 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून समारंभपूर्वक साजरा केला जातो. शिक्षकीपेशा हा एक जीवनदायी आणि जीवनधनी असा व्यवसाय आहे. जगातील इतर व्यवसायांपेक्षा हा अतिशय आगळा वेगळा आहे. शिक्षकाचा व्यवसाय त्यांचे जीवन समृद्ध करतो. शिक्षकाचे कार्य जिवंत, चैतन्यपूर्ण, तत्वाशी निगडीत आहे असं आपल्या मनाव्याला म्हणण्यास हरकत नाही. पण म्हणून शिक्षक चैतन्यपूर्ण असला पाहिजे, तो तेजस्वी असला पाहिजे, तो तपस्वी असला पाहिजे, त्याच्यामध्ये तत्परता असली पाहिजे. एक यशस्वी शिक्षक बनण्यासाठी आणि उत्कृष्ट अध्यापनासाठी शिक्षकाने आपल्या पाठ्यविषयावर प्रभुत्व मिळवणं अतिशय आवश्यक आहे. त्याविषयीची सांगोपांग माहिती त्या शिक्षकाला असणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी शिक्षकाने भरपूर वाचन करणं आवश्यक आहे. तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायची असेल तर चांगल्या शिक्षकाच्या कामाचे निरीक्षण आणि स्वतःच्या अध्यापनाविषयीचे आत्मपरीक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाचा अभ्यास करणं हेही तितकंच गरजेचं आहे. शिक्षकाचं व्यक्तिमत्व आकर्षक असलं पाहिजे. जर तुम्ही आज हसतमुख, समाधानी, तृप्त शिक्षक असाल तर आपल्या भोवती सुखसमाधानाची बरसात कराल. सगळीकडे सुखच सुख पसरेल. तुम्ही हे जग सुंदर बनवाल. शिक्षकाचे विद्यार्थ्यांशी प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आपुलकीचे, स्नेहाचे संबंध असणे अतिशय गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल प्रेम निर्माण झाले तर विषयाबद्दलची आस्था निर्माण होईल आणि शिक्षक म्हणून त्यांच्या मना शिक्षक जर त्यांच्या मनातून उतरला तर त्या शिक्षकाच्या किंवा इतर विषयांच्या विषयाबद्दल त्यांना गोडी राहणार नाही. त्यासाठी शिक्षकाने आपल्या अध्यापन कौशल्याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या अंतःकरणाला हात घालण्याची गरज आहे.
अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व संपन्न करण्यासाठी त्यांच्याशी केलेली एक जवळीक होय. शिक्षक हाच वर्गातील आचार पद्धतीचा शिल्पकार आहे. शिक्षक वेळेवर आला तर विद्यार्थ्यात ती सवय वाढीस लागेल आणि शिक्षकाने जर चांगले शिकवले तर विद्यार्थीही त्याला योग्य व ठाम प्रतिसाद देतील. शिक्षकाने आपल्या हेतूमध्ये अचूकपणा कडकड दाखवली की विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीमध्येही त्याचं प्रतिबिंब पडताना आपल्याला दिसेल. चांगला शिक्षक नेहमी नव्या शोधात असतो. अशा नव्याच्या शोधात असणारा शिक्षक वर्गातील वातावरण सुसंघटित सुसंवादित सर्वसमावेशक राखू शकतो. आणि प्रेरणादायी शिक्षक हा आपल्या अध्यापनात सुधारणा करायची इच्छा बाळगतो. त्याचे समाधान कधीच पूर्ण होत नाही. त्याला आपल्या विद्यार्थ्यांची विषयाची वर्गाच्या निकालाची आपल्या कामाची शाळेची आणि सहकार्याची सतत काळजी असते. वर्ग नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच शिक्षकाने वर्गातील काही विद्यार्थ्यांसाठी काही दंडकं घालून दिली तर उपस्थितीतील नियमितपणा वर्गाची स्वच्छता कलात्मक सौंदर्य नेमकेपणा टापटीप या बाबतीत निश्चितच नियम आपण जर घातले तर विद्यार्थ्यांच्या मनात वर्गाबद्दल आपुलकीची भावना निर्माण होईल. एका वर्गापुरता आपला संकुचितपणा ठेवून आपल्याला चालणार नाही तर आपल्या वर्गाचे परिणामकारक व्यवस्थापन अधिक परिणामकारकता कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. समाधानी आणि यशस्वी शिक्षक जर व्हायचे असेल तर सदैव कार्य करण्यास आपण तयार रहा. गुलाब पुष्पाप्रमाणे सुवास द्या. तुमच्या ज्ञानाचा प्रकाशज्योत सदैव इतरत्र पडू द्या आणि त्यामुळे तुमच्या मार्गात काटे पसरवण्याची हिंमत कुणालाही होणार नाही. तुम्हाला एका माळ्याची भूमिका वठवून अनेक प्रकारच्या झाडाझुडपाची जोपासना करावयाची आहे. त्यांना जतन करायचे आहे. अवतीभोवतीचे जग सुंदर बनवायचे आहे. मुलांसाठी उत्तम योगदान करणं तुमचं कर्तव्य आहे आणि हेच तुमचं पारितोषिक असणार आहे. म्हणून मला एवढंच म्हणावंसं वाटतं की अज्ञानावरती विजय मिळवणीया, ज्ञानाची पंक्ती प्रज्वलित करी आणि तोच खरा बक्षिसाचा मान करी. आज परिस्थितीचा जर आपण विचार केला तर DLED कडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली आहे. ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? समाजाचा DLED कडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. पण एक शिक्षक हा एक इंजिनियर घडवतो, एक डॉक्टर घडवतो, एक वकीलसुद्धा घडवत असतो. समाजाचा नागरिक एक चांगल्या आदर्श नागरिकाचा तो पाया आहे आणि जर तो पाया असेल तर हा पाया मजबूत करण्याचं काम प्राथमिक शिक्षकांवर आहे. आणि प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आज विद्यार्थी तयार नाहीत. आणि याच हे मूळ हेतूने आपण आजच्या या वेबिनारचा विषय मला शिक्षक असल्याचा अभिमान हा विषय आपण घेतलेला आहे. कारण जे शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांचं DED झालेलं आहे आणि ते DED करून थांबलेले नाहीत तर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंच अशी भरारी मारलेली आहे. या प्रत्येकाचं कार्य हे अतुलनीय आहे. प्रत्येकजण हा उपक्रमशील आहे, प्रगतिशील आहे. अबोल असलेल्या भिंतींना त्यांनी बोलकं केलेलं आहे. ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी होती त्या शाळेची पटसंख्या वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यामध्ये एक वक्तृत्व शैली आहे. नुसतीच वक्तृत्व शैली नाही तर लोकांच्या मनात लोकांच्या हृदयात जागा निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि असेच लात मारून पाणी काढण्याची क्षमता असणारे महाराष्ट्रातील 5 उपक्रमशील शिक्षक आज आपण आपल्या वेबिनारमध्ये घेतलेले आहेत. जसा आजच्या आपल्या वेबिनारचा विषय आहे मला शिक्षक असल्याचा अभिमान आहे, तसाच आम्हालाही अभिमान आहे की हे 5ही जण ज्या अध्यापक विद्यालयातून DED पूर्ण केलेले आहेत त्या अध्यापक विद्यालयाचं नाव आहे महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर. आणि आम्हाला त्या सर्वांचा अभिमान आहे. ते नुसतंच काम करीत नाहीत तर अनेक पुरस्कार सुद्धा ते मिळवित असतात. आज आपल्या या वेबिनारला सहभागी झालेले चंद्रभान शोभणे सर यांना आज निबंध स्पर्धेमध्ये नागपूर जिल्ह्यातले जिल्हा परिषदचे सदस्य दिनेशचंद्र बंग यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळणार आहे. दुपारी 1 ते 1:30 दरम्यान हा पुरस्कार वितरण सोहळा असणार आहे. जरी पुरस्कार मिळाला आणि शिक्षक दिनाच्या दिवशी जरी पुरस्कार मिळाला तरी आमचे हे 5 शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर एकाच जागेवर थांबत नाही तर त्या पुरस्कारातून एक नवी ऊर्जा, एक नवी चेतना, एक नवा उत्साह आपल्यामध्ये संचार करीत असतात. आणि त्यांना मिळालेला उत्साह, त्यांना मिळालेली चेतना, त्यांना मिळालेली ऊर्जा हे आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेरित प्रवर्तित करण्याचा निश्चितच प्रयत्न करीत असतात. प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेतील अबोल अशा भिंतींना ज्या पद्धतीने बोलकं केलेलं आहे त्याच पद्धतीने प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये अध्ययन कोपरा त्यांनी निर्माण केलेला आहे. शैक्षणिक साहित्य जर त्यांच्या शाळेमध्ये जाऊन बघितलं तर शैक्षणिक साहित्यांची रांग लागलेली आहे.
आणि या अध्ययन कोपऱ्यामध्ये जे साधनं जे साहित्य ठेवलेली आहेत त्यामधून विद्यार्थी स्वतः अध्ययन करण्यास प्रेरित होत आहेत. आणि इतकंच नाही तर अनेक प्रकल्प या शिक्षकांच्या हातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. अशा प्रकारचे हे सर्जनशील संवेदनशील शिक्षक आज आपल्या वेबिनारमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामधले आहेत पहिले चंद्रभान शोभणे सर, जे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडस पंचायत समिती हिंगणा जिल्हा नागपूर येथे कार्यरत आहेत. दुसरे आहेत डॉक्टर प्रशांत महाजन, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोहगड तहसील कडमेश्वर जिल्हा नागपूर येथे विज्ञान शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. तिसरे आहेत कुमारी सोनाली माडेकर, जिल्हा परिषद मदरसगाव जिल्हा परभणी या ठिकाणी त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तिसरे आहेत निखिल सलामे, महाराष्ट्रातील देशातील आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था जिचं नाव आहे रयत शिक्षण संस्था. या रयत शिक्षण संस्थेअंतर्गत महात्मा गांधी विद्यालय सरूड तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी ते सध्या सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संस्थेच्या शताब्दी महोत्सव निमित्त शाळेकडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. जीवनगाथा या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातून प्रथम फाउंडेशन वोडाफोन आयडिया 1,00,000 स्कॉलरशिप त्यांना मिळालेली आहे. आणि सध्या शाब्बास गुरुजी याकरिता ते कोऑर्डिनेटर म्हणून काम करीत आहेत. तिसरे आहेत आमचे दत्ता अंबुलके सर, जे दत्ता अंबुलके सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करीत आहेत. स्वतःच्याच गावामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना मिळत असलेला आनंद ते आज आपल्याशी शेअर करणार आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले जे पाचही जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना शिक्षक असल्याचा अभिमान आहे. त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्वांचा उलगडा आज या ठिकाणी होणार आहे. ते आपले अनुभव आपल्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत. तेव्हा या सर्वांचं या वेबिनारमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आदरणीय चंद्रभान शोभणे सर यांना विनंती करतो की आपण या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना अध्यापकाचार्यांना आणि प्राचार्यांना आपण आपल्या ओजस्वी वाणीने संबोधित करावं आणि आपले अनुभव त्या ठिकाणी शेअर करावेत. आदरणीय चंद्रभान शोभणे सर. गायकवाड सर, हॅलो, माझं थोडस 5 मिनिटाचं घेऊन घ्या ना अगोदर. मला का पुण्याला जायचं आहे. बरोबर. हो, निकोसे सरांना आपण सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि दिवसभर त्यांना अशाच प्रकारच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा येणार आहेत आणि ते त्यांचा स्वीकार करणार आहेत. त्यामुळे मी निकोसे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील स्वतःचे अनुभव आणि स्वरचित कीर्तन या ठिकाणी सादर करावं. आदरणीय निकोसे सर. धन्यवाद गायकवाड सर. आवाज येतो का? हो हो येतो. येतो ना. स्वीकारा स्वीकारा शिक्षक धर्म स्वीकारा, स्वीकारा स्वीकारा शिक्षक धर्म स्वीकारा. बालकांचे गुरु बनून जीवनाच सोन करा, बालकांचे गुरु बनून जीवनाच सोन करा. स्वीकारा स्वीकारा शिक्षक धर्म स्वीकारा, स्वीकारा स्वीकारा शिक्षक धर्म स्वीकारा. महाराज महाराज, शिक्षकांनी कसं शिकवावं, मुलांनी कसं शिकावं ते सांगावं की ऐकावं तुम्ही. हातात छडी नको दटावण नको, हातात छडी नको दटावण नको. मुलांना बोलू द्यावं बोलू द्यावं, मुलांना बोलू द्यावं बोलू द्यावं. बालकांना स्वतः शिकू द्यावे गाईड करावे, त्यांना स्वतः शिकू द्यावे गाईड करावे. मुलांनी प्रश्न विचारावे शिक्षकांना, मुलांनी प्रश्न विचारावे शिक्षकांना. शिक्षक बंधूंनो आणि मुलांनो, हेही लक्षात घ्या बरं, पुस्तक घोकम पट्टी नाही, पुस्तक घोकम पट्टी नाही, पिन ड्रॉप सायलेन्स बिलकुल नाही, गप्प बाई संस्कृती अजिबात नाही, गप्प बाई संस्कृती अजिबात नाही.
महाराज महाराज मग काय पाहिजे सांगतो सांगतो. मुलं असं म्हणतात आम्ही डोक्याचे विचारवंत आहो चिकित्सक बुद्धिवंत हो. आम्ही डोक्याचे विचारवंत आहो चिकित्सक बुद्धिवंत शोधत असतो विचार ना करतो शोधत असतो विचार ना करतो असच का घडलं हो हो असच का घडलं. मुलं अशा प्रवृत्तीचे असतात म्हणूनच म्हणतो मुलांनो शिक्षकांनो चिकित्सेचा मार्ग धरा. मुलांनो शिक्षकांनो चिकित्सेचा मार्ग धरा. बालकांचे गुरु बनून जीवनाच सोन करा. बालकांचे गुरु बनून जीवनाच सोन करा. स्वीकारा स्वीकारा शिक्षक धर्म स्वीकारा. स्वीकारा स्वीकारा शिक्षक धर्म स्वीकारा. धन्यवाद सर्वांना धन्यवाद. धन्यवाद निकोसे सर. सध्याची विद्यमान परिस्थिती आणि या विद्यमान परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची जी अवस्था आहे त्याविषयी आपण अतिशय मार्मिक असं कीर्तन या वेबिनारमध्ये उपस्थित असलेल्या छात्राध्यापक अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांच्या पुढे सादर केलं. आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या आजच्या या वेबिनारला जे उपक्रमशील शिक्षक आपल्या वेबिनारला सहभागी झालेत त्यामधले अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय वक्तृत्व शैलीत निपुण असलेले आदरणीय चंद्रभानजी शोभणे सर मी यांना विनंती करतो की त्यांनी मला शिक्षक असल्याचा अभिमान या विषयावर आपले अनुभव या ठिकाणी व्यक्त करावे. आदरणीय चंद्रभानजी शोभणे सर आणि आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरित करावं. आदरणीय चंद्रभानजी शोभणे सर. शोभणे सर आवाज येत नाहीये. माईक क्लिक करा सर. शोभणे सर तुमचा माईक क्लिक करा कम्प्युटरवर. शोभणे सर आवाज येत नाहीये. माईक बंद आहे सर. शोभणे सर आता केलं ठीक आहे. हो हो ठीक आहे. माईक माईक हा हा ठीक आहे सर. ओके. हा पहिल्यांदाच म्हणजे गुगल मीटर मी बोलत आहे त्यामुळे काही गोष्टी माहिती नाहीये. हा हा हॅलो हॅलो बोला सर. हॅलो हा येतोय आवाज. हॅलो हा बोला सर. बोला सर. शोभणे सर येत आहे आवाज. आता येत आहे आवाज. हो हो येत आहे येतोय. हा आजच्या वेबिनारच्या अध्यक्षा प्राचार्या देवतळे मॅडम त्याचसोबत प्राध्यापक गायकवाड सर या वेबिनारचे मार्गदर्शक माझे मित्र डॉक्टर प्रशांत महाजन कुमारी सोनाली माडेकर मॅडम श्री निखिल सलामे सर श्री दत्ता अमुलगे सर व त्यासोबत इथे वेबिनारला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय आहे मला शिक्षक असल्याचा अभिमान आहे. हा विषय आजच्या या शिक्षक दिनी या वेबिनारमध्ये घेतल्याबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानतो. शिक्षकी पेशा हा जो आहे हा नक्कीच अभिमान करण्यासारखा आहे. मग का बरं हा अभिमान करण्यासारखा आहे याचं वेगळेपण काय आहे तर आपण बघतो की प्रत्येक जण या आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी जगत असतो. मात्र हा शिक्षक हा असा प्राणी आहे किंवा शिक्षकी पेशा हा असा पेशा आहे की जो स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी सुद्धा जगत असतो. दुसऱ्याच्या आयुष्याला आकार देण्याचं काम हा शिक्षक करीत असतो आणि हे सामर्थ्य आपल्या शिक्षकी पेशामध्ये आहे. जर आपण शिक्षक म्हणून जर ग्रामीण भागात कार्य करीत असू त्यावेळेस आपल्याला ग्रामीण भागातील तळागाळातील मागास समाजासाठी कार्य करण्याची संधी या शिक्षकी पेशामुळे मिळत असते. शिवाय आपली जी नाळ आहे ती ग्रामीण मातीशी जोडली जाते आणि आपण ग्रामीण भागात शिक्षक म्हणून कार्य करताना
विद्यार्थ्यांच्या व पर्यायाने गावातील तळागाळातील समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्यास आपण मदत करीत असतो. शिवाय शिक्षक असण्याचा अभिमान करण्यासाठी एक आणखी बाब म्हणजे की आपण आयुष्यभर चीर तरुण राहतो. त्याचं कारण असं की आपण शिक्षकी पेशामध्ये असताना लहान मुलांच्या व तरुणांच्या भावविश्वाशी जोडलेला जातो. बाकी इतर कोणत्याही पेशामध्ये आपण आपल्याला या तरुण मुलांशी किंवा त्यांच्या भावविश्वाशी जोडण्याची संधी मिळत नाही, मात्र शिक्षकी पेशामध्ये असताना आपल्याला या बालकांशी समरस होण्याची संधी आपल्याला या शिक्षकी पेशामध्ये मिळत असते. शिवाय आपण शिक्षकी पेशामध्ये आल्यानंतर भारताची भावी पिढी घडवण्याचं कार्य करीत असतो. कारण एका थोर विचारवंतांनी म्हटलेलं आहे, मला तुम्ही एखाद्या देशातील युवा पिढी काय वाचत आहे ते सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं वर्तमान व भविष्य सांगेन. एवढं या शिक्षकी पेशाचं महत्व आहे. आणि आपण या पेशामध्ये येऊन तळागाळातील मागास समाजातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावू शकतो व त्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये आपण हातभार सुद्धा लावू शकतो. यानंतर आता गेल्या 1.5 वर्षापासून आपण कोरोना काळामध्ये जगत आहोत आणि या कोरोनामुळे मुख्यतः ग्रामीण भागातील व मागास समाजातील विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. जवळपास 80 ते 90% विद्यार्थी यामुळे शिक्षणापासून वंचित असलेले आपल्याला दिसत आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये त्या मागास व तळागाळातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याची संधी आपल्याला या शिक्षकी पेशांमध्ये आल्यामुळं मिळत असते. मग अशा या बिकट प्रसंगी आपल्या देशातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील जे ग्रामीण भागातील शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. अनेक शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करायला या काळामध्ये सुरुवात केली. कित्येक शिक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शिवाय हजारो शिक्षक असे आहेत की ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खेड्यापाड्यामध्ये स्वतः विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा अभ्यास करून घेतला. आणि या सर्वांमुळे किंवा या शिक्षकांच्या सर्व सामूहिक प्रयत्नामुळे कुठेतरी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाशी जुळून असलेले आपल्याला दिसतात. परंतु अलीकडे आपण बघतो आहे की शिक्षकी पेशाविषयी फारशी सकारात्मक भावना आता समाजामध्ये उरलेली नाहीये. त्याचे एकतर दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मुळात या शिक्षण क्षेत्रामध्ये बाजारीकरण झालेलं आहे आणि खाजगीकरणास खूप चालना मिळत आहे. आणि दुसरं म्हणजे शासकीय नोकऱ्यांची संधी सुद्धा कमी होताना आपल्याला दिसत आहे. आणि या सर्वामुळे या शिक्षकी पेशाकडे येण्याचा जो कल आहे विद्यार्थ्यांचा तो दिवसेंदिवस आपल्याला कमी होताना दिसतो आहे. परंतु असं असलं तरी विद्यार्थ्यांनी ना उमेद होण्याचं काही एक कारण नाहीये. कारण जर तुमच्यामध्ये जर स्किल असेल, कौशल्य असेल, तर तुम्ही अशाही परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये तुम्ही तग धरून राहू शकता. एका विचारवंताचं एक वाक्य आहे, ते असं आहे की वर्क टू लर्न, डोंट वर्क फॉर मनी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रोजगाराच्या संधी नाही म्हणून डीएड करायचं नाही हे कुठेतरी मला योग्य वाटत नाही. जर तुम्ही या डीएड मध्ये येऊन तुम्ही जर ते कौशल्य जर आत्मसात केलं तर तुम्हाला केवळ सरकारी नोकरीवर विसंबून राहण्याची काहीच गरज नाही. तुम्ही स्वतःच्या टॅलेंटच्या भरोशावर किंवा तुमच्या स्किलच्या भरोशावर तुम्ही स्वतःसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू शकता. म्हणून वर्क टू लर्न, डोंट वर्क फॉर मनी. म्हणजे जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट शिकते वेळी आपल्याला फक्त ते कौशल्य जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. आपलं उद्दिष्ट पैसा कमवणे हे असायला नको. जर तुम्ही त्या कौशल्याला आत्मसात केलं तर तुम्ही साहजिकच तुम्ही पैसा तुमच्या आयुष्यामध्ये कमवणार आहात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला आपल्या स्वतःवर गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल, तर एक प्रसिद्ध वाक्य आहे, द सिंगल मोस्ट पॉवरफुल ऍसेट वी हॅव इज अवर माइंड. म्हणजे जर जगातलं सर्वात शक्तिशाली जर मालमत्ता जर कोणती असेल आपल्याकडे तर ते आपला तो आपला मेंदू आहे, ती आपली बुद्धी आहे. अँड इफ इट इज ट्रेन्ड वेल इट कॅन
क्रिएट एनॉर्मस वेल्थ. जर तुम्ही तुमच्या मेंदूला तुमच्या बुद्धीला जर व्यवस्थित प्रशिक्षित केलं तर तुम्ही अमाप मान सन्मान प्रसिद्धी सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये मिळवू शकता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आजच्या या शिक्षक दिनाच्या प्रसंगी मला एवढंच सांगावंसं वाटतं की तुम्ही कोणतीही गोष्ट करा तर ती शिकण्यासाठी करा. ती गोष्ट तुम्ही सर्वोत्तम रित्या कशा पद्धतीने शिकू शकता यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जर असं केलं तर तुम्हाला जगामध्ये अनेक संधी असलेल्या आपल्याला दिसतात. कारण काही दिवसांपूर्वीच एका जिल्हा परिषद शिक्षकाने जगातला सर्वोत्तम शिक्षकाचा पुरस्कार घेतलेला आपल्यास आठवत असेल. आणि जगामध्ये एवढ्या प्रायव्हेट शाळा असताना सुद्धा एक ग्रामीण भागात पहिली ते चौथी पर्यंत कार्य करणारा शिक्षक स्वतःच्या टॅलेंटच्या भरोशावर किंवा कौशल्याच्या भरोशावर जर जगातला सर्वोत्तम शिक्षक घोषित होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये एक सर्वोत्तम शिक्षक बनू शकता. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो आहोत की प्राथमिक शाळांमध्ये आपल्या मुलाला ऍडमिशन देण्याकरिता अनेक पालकांमध्ये चढाओढ लागलेली असते. लाख लाख दीड दीड लाख रुपये नर्सरी आणि KG1 डोनेशन देणारे पालक सुद्धा या समाजामध्ये आहेत. हे कशाचं निदर्शक आहे की समाजामध्ये अजूनही उत्तम शाळा किंवा उत्तम शिक्षक हे कमी आहेत. समाजाला अजूनही उत्तम शिक्षकांची उत्तम शाळांची गरज आहे. म्हणून जर आपण नोकरीच्या मागे न लागता जर आपण शिक्षकी पेशासाठी आवश्यक असणारे कौशल्य जर या तुमच्या कोर्सच्या माध्यमातून जर आत्मसात केले तुम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं तर तुम्हाला देशातच नाही तर परदेशात सुद्धा शिक्षक म्हणून कार्य करण्याची संधी आहे असं मला वाटतं. म्हणून तुम्ही शिक्षकी पेशाकडे येताना तुम्ही ब्रॉड माइंडेड व्ह्यू ठेवला पाहिजे. तुम्ही व्यापक दृष्टी ठेवली पाहिजे. एखाद्या गावातील एखाद्या शहरातील छोट्याशा कॉन्व्हेंटमध्ये 2-4 हजाराने काम करण्यापुरती तुमची दृष्टी न ठेवता तुम्ही ग्लोबल म्हणजे जागतिक लेवलवर किंवा राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मिळू शकते. फक्त एकच कंडिशन आहे की तुम्ही या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही टीचिंगसाठी किंवा शिक्षकी पेशासाठी असलेले उत्तम सर्वोत्तम कौशल्य आत्मसात करायला हवेत. व नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजी नवीन नवीन टीचिंग मेथड्स ज्या येत आहेत त्याला तुम्ही आत्मसात करणे गरजेचं आहे. शिवाय तुम्हाला इंग्लिश किंवा इंग्रजी भाषेवर सुद्धा प्रभुत्व मिळवणे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या या शिक्षक दिनाच्या प्रसंगी फार जास्त बोलणार नाही परंतु एवढंच सांगेन की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा आणि त्या दृष्टीने तुम्ही कोणताही कोर्स म्हणा किंवा कोणतीही डिग्री करा नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल आणि तुम्ही आपल्या देशाचं आपल्या समाजाचं व आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करा. धन्यवाद. धन्यवाद शोभणे सर. मला शिक्षक असल्याचा अभिमान वाटतो या विषयावर. आज या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत त्यांना आपण निश्चितच मोटिवेट केलेलं आहे. नुकतीच DL.ED.ची प्रवेश प्रक्रिया संपली. प्रथम फेरीचे प्रवेश कालच निश्चित झालेत. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50,000 जागा असून 17,983 विद्यार्थ्यांनीच फक्त DL.ED.ला फॉर्म भरलेत. यावरनं असं दिसून येतं की विद्यार्थ्यांचा DL.ED.कडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा झालेला आहे आणि तो वेगळा झालेला बदललेला दृष्टिकोन आपल्या या वक्तव्याने पूर्ववत या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतील आहे असा आशावाद आपण आपल्या वक्तव्यातून द्विगुणित केला त्याबद्दल मी आपले या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करतो. यानंतरचं पुढचं सूत्रसंचालन हे कुमारी वर्षा नन्नावरे मॅडम यांच्याकडे देतो आणि त्यांनी पुढच्या कार्यक्रमाची धुरा सांभाळावी अशी मी त्यांना विनंती करतो. वर्षा नन्नावरे मॅडम. चंद्रभान शोभणे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. चंद्रभान शोभणे सरांनी खूप संदेश आपल्याला दिलेला तो आपण नक्कीच लक्षात घेतला पाहिजे. वर्क टू लर्न नॉट फॉर मनी हा खूपच मोठा मोजक्या शब्दात दिलेला हा संदेश आहे.
पैशासाठी नाही तर काहीतरी शिकण्यासाठी कार्य केले पाहिजे व शिक्षक झाले पाहिजे. खूप धन्यवाद. जगात सर्वात शक्तिशाली मालमत्ता म्हणजे आपला मेंदू आहे असे सोबणे सरांनी सांगितले. हो सर, खरंच. थँक्यू सर, धन्यवाद. त्यानंतर मी एन जे पाऊल बुद्धे अध्यापक विद्यालय अहमदनगर येथून जोडलेल्या श्वेता साळवे मॅडम विनंती करते की त्यांनी पुढील सूत्रसंचालनाचा भार सांभाळावा. श्वेता साळवे मॅम. धन्यवाद वर्षा मॅम. नमस्कार सर्वांना. प्रथमतः शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वाचा असतो, कारण आपण प्रत्येक जण आपापल्या शिक्षकांविषयीच्या प्रेम, आदर आणि भावना व्यक्त करण्यासाठी आतुर झालेलो असतो. तर असे आपले हे शिक्षक आणि शिक्षक वृंद साहित्य कलेपासून ते निस्वार्थी समाजसेवेपर्यंत आणि विज्ञान तंत्रज्ञानापासून ते सुसंस्कृत राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात पाय रोवून काम करणारे आपले शिक्षक सहकारी. कधी ते आपल्या नैपुण्याने कलाक्षेत्र गाजवतात तर कधी समाजातील सर्व कोलाहलापासून दूर राहून माणुसकीच्या प्रयोगशाळेत संस्कार रोपणाचे नवनवे शोध लावतात. कधी ते गावातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतात तर कधी राजकारणाच्या क्षेत्रातील चिखल बाजूला सारून सत्तेला सेवेचा सुगंधही देतात असे हे आपले शिक्षक. त्या सर्व शिक्षकांना आज शिक्षक दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते. भविष्याने ज्यांच्याकडे आस लावून पाहावे ना असे हे तेजस्वी वर्तमान. असं म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, कारण असं म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी म्हणेन की माणसाने सोन्यासारखं नसावं, कारण सोनं फक्त हातात राहतं, गळ्यात राहतं आणि तिजोरीत राहतं. सोनं फक्त हातात राहतं, गळ्यात राहतं आणि तिजोरीत राहतं. व्हायचंच झालं तर माणसाने शिक्षक रूपी परिस व्हावं, कारण त्याच्या संगतीत जो जाईल ना त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हो, असे परिसरूपी शिक्षक आम्हाला लाभले ना त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी. वळतंय पण वळत नाही आणि वळते ते सापडत नाही तेव्हा देव बनून येतो ना तो शिक्षक. अज्ञानाच्या तापाला ज्ञानाचा काढा पाजून जन्मभर निरोगी ठेवतो ना तो शिक्षक. आजचा हा शिक्षक दिन आपल्या सर्वांसाठी खूपच वेगळा आहे, कारण आपण तो घरी बसून साजरा करत आहोत. हो ना, कारण आजच्या या कठीण परिस्थितीतही आपले शिक्षक यांनी आपले तंत्रज्ञानाच्या मदतीने का होईना आपले कर्तव्य अगदी चोख बजावले आहे. त्यांच्या या कार्याला माझा सलाम. आणि प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाला चांगले शिक्षक मिळावेत जे त्यांना भविष्यात यशाची शिखरे गाठण्यासाठी आणि भविष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी मदत करतील असे शिक्षक लाभावेत आपल्या मुलांना आणि त्यांना सुजाण नागरिक बनवावेत असे प्रत्येक पालकाला वाटते. त्यांची ही इच्छा कवी परशुराम माळी यांनी एका सुंदर कवितेत वर्णन केली आहे. ती कविता मी तुमच्या समोर सादर करू इच्छिते. कवितेचे नाव आहे गुरुजी. गुरुजी, गुरुजी माझ्या मुलाला मन मनगट बुद्धी बळकट करायला शिकवा. गुरुजी माझ्या मुलाला मन मनगट बुद्धी बळकट करायला शिकवा. नको नुसत्या पुस्तकांच्या पानापानात भिंडलेलं आणि नको नुसत्या वहीच्या पानापानात गुंतलेलं. गुरुजी माझ्या मुलाला मन मनगट बुद्धी बळकट करायला शिकवा. मराठीचा काना मात्रा चुकला तरी चालेल गुरुजी. मराठीचा काना मात्रा चुकला तरी चालेल गुरुजी, पण माय मराठी मातीशी त्याला इमान राखायला शिकवा. इतिहासाच्या पुस्तकातल्या सनसनावळ्या पाठ नसल्या तरी चालतील. इतिहासाच्या पुस्तकातल्या सनसनावळ्या पाठ नसल्या तरी चालतील, पण इतिहासाच्या पुस्तकातील थोर महापुरुष, क्रांतिकारक यांच्या विचारांची ज्योत पेटवत ठेवायला त्याला शिकवा. भूगोलाचाही नकाशा नाही कळला ना तरी चालेल. भूगोलाचा नकाशा नाही कळला तरी चालेल, पण पशु पक्षी नैसर्गिक साधन संपत्ती यांची रक्षण करायला त्याला नक्की शिकवा. पुस्तकातलं गणित नाही कळलं तरी हरकत नाही.
पुस्तकातलं गणित नाही कळलं तरी हरकत नाही, पण व्यवहारातलं गणित त्याला चांगलं शिकवा. विज्ञानातल्या शास्त्रज्ञांची नावे पाठ नसली तरी चालतील बरं का? विज्ञानातल्या शास्त्रज्ञांची नावे पाठ नसली तरी चालतील बरं का? पण त्या शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगायला त्याला शिकवा. हो गुरुजी, माझ्या मुलाला मन मनगट बुद्धी बळकट करायला शिकवा. गुरुजी, आजच्या या इंटरनेटच्या ब्राउझिंग सर्फिंग आणि चॅटिंगच्या दुनियेत त्याला आईबाबांशी बोलायलाही वेळ नाही. शिकवा त्याला मातृत्वाचा ओलावा आणि पितृत्वाची खुडी माया. हो गुरुजी, माझ्या मुलाला मन मनगट बुद्धी बळकट करायला शिकवा. त्याला शिकवा त्याला नात्यातील प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा. गुरुजी, माझ्या मुलाला मन मनगट बुद्धी बळकट करायला शिकवा. नको नुसत्या पुस्तकांच्या पानापानात गुंतलेलं आणि नको नुसत्या वहीच्या पानापानात भिनलेलं. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी इतक्या वेळ मला ऐकून घेतलं, मला माझे दोन शब्द बोलण्याची संधी दिली व येथे माझे मनोगत तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांनी धन्यवाद मानतो. मी थांबते कारण आपल्या येथे उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे जे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर प्रशांत महाजन सर, हे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यासाठी मी सरांना विनंती करते की हॅलो नमस्कार. हॅलो, आवाज येतोय माझा? हा नमस्कार, आवाज येतोय. धन्यवाद सर. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या कॉलेजच्या प्राचार्य देवतळे मॅडम, कार्यक्रमाचे आयोजक गायकवाड सर, कार्यक्रमाला लाभलेले सगळे वक्ते शोभने सर, सलामे सर, अंबिलगे सर, माडेकर मॅडम, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो, कारण आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे म्हणा किंवा शिक्षक दिनाच्या आयोजनाचेच खरे मानकरी ते आहेत असं माझं मत आहे. सोबतच मी पुढचे जे 5 किंवा 10 मिनिटं बोलणार ते कोणत्याच पुस्तकातला शब्द किंवा कोट म्हणणार नाही किंवा कोणतंच कोटेशन सांगणार नाही किंवा कोणत्याच महान व्यक्तीने म्हटलेले 4 वाक्य सांगणार नाही, कारण मला जी दिलेली 10 मिनिटाची वेळ आहे ते माझं मलाच सांगण्याकरता अपुरे पडणार आहे, त्यामुळे मी कोणाचंच काही सांगेल याची काही हे नाही. सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी शिक्षकी पेशात कसा आलो. मी शिक्षकी पेशात अपघाताने आलो. ऍक्च्युली 12वी सायन्सला ओपन मेरिट आल्यानंतर इंजिनियर किंवा डॉक्टरकी पेशामध्ये जाव असा माझा मानस होता. सोबतच तशी धडपडी माझी चालू होती. मी PMT दिली, PET दिली, सगळं काही देण्याचा प्रयत्न केला पण ते सगळे अयशस्वी झाले आणि मला नाईलाजाने DED यावं लागलं. नाईलाजाने आलो तरी मी आज ज्या ठिकाणी आलो किंवा ज्या ठिकाणून माझं कार्य करता हो ते त्या कार्यात मी खूप समाधानी आहे. सोबतच 2007 DED करून माझ हॅलो माझा आवाज येतो आहे? 2007 माझ DED कम्प्लीट झाल्यानंतर मी 2007 सेवेमध्ये रुजू झालो. आज माझ्या सेवेची 14 वर्ष झाली आहे. माझ्या सेवेबद्दल जर मी थोडंफार सांगितलं तर मी ज्या ठिकाणी पहिल्यांदा रुजू झालो त्याच ठिकाणी शाळेमध्ये मी गेल्या बरोबरच एका शिक्षकांना मला रिलीव करावं लागलं आणि 2 शिक्षकी शाळेमध्ये 2 वर्ष एकटे राहण्याचा योग मला आला. त्या 2 वर्षातच मी माझ्या 58 वर्षाचं जे सेवेचं काही असते ते शिकून घेतलं. 58 वर्ष जे सेवा करावी लागते त्या 58 वर्षाचं जे काही शिकावं लागते किंवा करावं लागते ते मी त्या 2 वर्षात शिकलं. वयाच्या 20व्या वर्षी कोणी झेंडा वंदन केलं असेल का? कदाचित हो, कदाचित नाही. मी सतत 3 वर्ष माझ्या शाळेचं झेंडा वंदन केलं. ओठावर मिशीची कोरही नव्हती तेव्हा, त्यावेळेला मी राष्ट्रीय ध्वज फडकवला. सोबतच आवक जावक स्टॅम्प जे काही सर्व असतात ते सगळं मी केलं, करण्याचा प्रयत्न केला, शिकलो आणि तिथून इथपर्यंत पोहोचलो. हे सगळं करत असताना मला अनेकांचं मार्गदर्शन लाभलं. अनेकांनी माझं सांत्वन केलं, माझं प्रबलन केलं, अनेकांनी पाय ओढले, जे काही करायचं ते केलं. पण मी जे 2007 नंतर शिकलो ते मी 2007 आधी कधीच शिकलो नाही किंवा मला ते अनुभव कधीच आले नाही. इतके अनुभव मला या 2007 नंतर आले. एकटा असताना मला झालेल्या अडचणी, माझ्यावर झालेला हल्ला, ज्या काही गोष्टी माझ्याशी घडल्या त्या गोष्टीतूनच मी इथपर्यंत पोहोचलो. सांगण्याचा उद्देश हाच आहे की मी 2007 लागलो फक्त माझं क्वालिफिकेशन 12वी DED होतं. 12वी DED
आणि शिक्षक एक गुरुजी, नंतर माझा खरा प्रवास चालू झाला. 2007 नंतर मी 2009 ला माझं बी ए झालं ऍडिशनल, नंतर एम ए झालं, नंतर माझं बी एस सी कम्प्लीट झालं. सोबतच मी मागच्या 2 वर्षाआधी 2020 ला माझं पी एच डी पण पूर्ण केलं. करू शकलो, इन द सेन्स करू शकलो. त्याचं कारण हे आहे की मी शिक्षक होतो, शिक्षकी पेशात राहून मी या सगळ्या गोष्टी केल्या, करू शकलो, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. बघा, मोटो ऑफ एज्युकेशन टू ब्रिंग अ चेंज, म्हणजे शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे तो बदल आणणे आहे. आणि टू चेंज द सिस्टीम यू हॅव टू बी इन द सिस्टीम, म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्याला बदल घडायचा असेल, बदल घडवून आणायचा असेल, तर तो पहिले स्वतःच आणा लागतो आणि नंतर मग आपण दुसऱ्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. आणि शिक्षकी पेशा किंवा शिक्षक हे जे व्रत आहे, शिक्षकी पेशाचं जे व्रत आहे, हे उत्तम व्रत आहे. त्या व्रताने आपण आपलं सगळं अंतर्बाह्य आयुष्य बदलू शकतो. स्वतःच पहिल्यांदा, मी समाजाविषयी बोलणार नाही, स्वतः पहिल्यांदा बदलू शकतो, स्वतःमध्ये चेंजेस घडून आणू शकतो. नंतर आपण ऑटोमॅटिक दुसऱ्याला सांगायची गरज नाही आहे, सगळ्या गोष्टी आपोआप घडत येतात. मी माझ्या 12-13-14 वर्षाच्या ड्युटीमध्ये माझ्या गावामध्ये स्वतः एक लायब्ररी उघडली. का बरं उघडली? बरं मी डीएड का केलं? अपघाताने केलं. मी माझ्या गावामध्ये स्पर्धा परीक्षेची लायब्ररी उघडली. का बरं उघडली? कारण मी सुद्धा स्पर्धा परीक्षेचे 1-2-3 यशस्वी प्रयत्न देऊन फसलो. दिले मी प्रयत्न, 500-500 रुपयाचं एक पुस्तक होतं, 1000-1000 रुपये देवाची फी होती, नाही करू शकत होतो, सगळं सोडलं, नाही करू शकलो. पण हे जरी करत असताना मी एक माझ्या गावामध्ये माझ्यासारखेच 5-7 विद्यार्थी 10 विद्यार्थी जमा केले, त्यांच्याकडे असणारं प्रत्येक 1-2 पुस्तक जमा केलं, पुस्तकाचं डोनेशन केलं आणि माझ्या गावामध्येच 15 पुस्तकाची सर्वप्रथम स्पर्धा परीक्षेची लायब्ररी उघडली 2013 ला. आज त्या लायब्ररीचं स्वरूप एवढं आहे की जवळपास 3.5 लाख रुपयाची पुस्तकं तिथं आहे डोनेशननंच, आणि जवळपास 9-10 विद्यार्थी माझ्या लायब्ररीतून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आता कोणत्या ना कोणत्या पदावर रुजू झालेले आहे. आणि लायब्ररीचं वैशिष्ट्य असं आहे की या लायब्ररीमध्ये कोणताच चार्ज कोणाला लागत नाही. लायब्ररीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ती लायब्ररी 24 तास उघडी असते, त्या लायब्ररीला कुलूपच लागत नाही. मुलं येतात, अभ्यास करतात, स्वतःचं पुस्तक रॅकमधून काढतात, वाचतात आणि जातात. तिथे कोणीच पुस्तक वाटणारा किंवा पुस्तक देणारा नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने मागच्या 7 वर्षापासून माझी लायब्ररी सुरू आहे. मी माझी म्हणतो कारण माझ्यासोबत माझ्या मित्रांचा सहभाग होता, सहकार्य होतं. सोबतच मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावातल्या लोकांचं सहकार्य आणि सहभाग होता. बघा, एखाद्या गोष्टीला समोर येण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीला समाज मान्यता मिळण्यासाठी त्या गोष्टीवर तेवढा विश्वास लोकांचा बसला पाहिजे. पहिल्यांदा त्या गोष्टीला समाज मान्यता मिळते आणि नंतर समाजाची पाठराखण आपल्याला मिळते. 25 पुस्तकावर चालू झालेली माझी लायब्ररी आता 3.5 लाख रुपयाच्या पुस्तकावर आहे. इव्हन नगर परिषदेने एक रूम सुद्धा दिली, आता तिथं टेबल, खुर्च्या, लाईट, पंखे सगळं काही आहे. का बरं करू शकलो हे? मी माझ्या मित्रासारखा 2007 ला ओपन मेरिट आल्यानंतर जो माझा मित्र आज 2 लाख रुपये बाहेर कमावतो, रिलायन्स कंपनीमध्ये काम करतो, मी पण तसं करू शकलो असतो, झालो असतो कदाचित. पण मी रिलायन्स कंपनीमध्ये एम्प्लॉई असतो, 2 लाख कमावले असते, पण मला हे समाधान नसतं भेटलं, मी हे नसतं करू शकलो. माझ्या गावात आता माझी स्वतःची लायब्ररी आहे, माझा मित्र परिवार आहे, सोबतच त्या स्टडी सर्कल, महात्मा फुले स्टडी सर्कल या नावानं लायब्ररी आहे, सोबतच त्या स्टडी सर्कलच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही घेतो, वृक्ष दिंड्या राबवतो, जल दिंड्या राबवतो. हे सगळं करत असताना एकटा माणूस हे करू शकत नाही. ह्या गोष्टीला समाज मान्यता आहे, ह्या गोष्टीला मित्रांचं सहकार्य आणि सगळंच्या सगळं होऊ शकतं. का बरं झालं असेल? मला हा माझ्यामध्ये शक्ती कशी आली असेल? एक शिक्षक झालो, शिक्षकांना समाज मान्यता दिली आणि समाज मान्यता मिळाल्यानं हे सगळ्या गोष्टी करू शकलो. किंबहुना करत आहो आणि भविष्यात करतही राहील. बरं, आता आपण जर हा विचार केला की आपण आता शिक्षकी पेशाकडे थोडं बोलूया, की मगाशी गायकवाड सरांनी सांगितलं की आता डीएलएड कडे विद्यार्थ्यांचा कल कमी आहे, विद्यार्थी शिक्षक होण्यास अनिच्छुक आहेत, 50-55 हजार जागा असताना 17 हजारच जागा भरल्या. याचं स्टॅटिस्टिकल जर कारण आपण बघितलं, मग अशी स्वप्ने सरांनी सांगितलं, फार उत्तम सांगितलं, त्यांनी फार छान एक्सप्लेन केलं, त्याचं स्टॅटिस्टिकल रिझन मी आता सांगतो की मुलांचा तिकडे ओघ का नाहीये. पहिल्यांदा माझ्यासारखा किंवा माझ्यासारखेच काही 85% सायन्समध्ये घेऊन ओपन मेरिट येणारे विद्यार्थी डीएड करत होते. त्याच्यानंतर 2-4-8-10 वर्षामध्ये ट्रेंड बदललं का डीएडला ऍडमिशन नव्हती मिळत, तर 4 लाख रुपये डोनेशन देऊन ऍडमिशन करत होते. आज कंडिशन अशी आहे की आपल्याला पब्लिसिटी करावी लागते की मोफत ऍडमिशन आहे डीएडला, तुम्ही या डीएड करा. हे करतील, प्रत्येकाचे दिवस येतील. आम्ही या सगळ्यातून गेलो आहे. मला एकच स्टॅटिस्टिकल याच्यामध्ये रिझन म्हणा किंवा स्टॅटिस्टिकल पार्ट असा सांगायचा आहे की डीएड आता जर करून ठेवलं त्याचा भविष्यात आपल्याला फायदा होणार हे 100-110% सत्य आहे. याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यानंतर ज्या काही शिक्षण क्षेत्रामध्ये घडामोडी झाल्या किंवा 70-80 दशकामध्ये ज्या काही शिक्षकांच्या भरत्या झाल्या त्या सगळ्यांचं रिटायरमेंटचं एज आता 2025-2030-2035 पर्यंत आहे. मॅक्झिमम 1000 रिटायरमेंट आता आहे. शिक्षकांची भरती शासनाला करावीच लागणार.
त्यामुळे शेअर मार्केटचा एक नियम आहे, मी तुम्हाला सांगतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केव्हा केली जाते? जेव्हा शेअर मार्केट पडते. सायना माणूस गुंतवणूक तेव्हाच करतो जेव्हा शेअर मार्केट पडते. आता खरी वेळ अशी आहे, आता आपलं डीएडचं मार्केट पडलं आहे ह्या शब्दात जरी म्हटलं असेल तरी खऱ्या अर्थाने डीएड करण्याची वेळ आता आहे माझ्या मते. कालांतरानं 2 वर्षानं 4 वर्षानं ज्या रिटायरमेंट होतील तेव्हा आपल्या डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी त्याच्यामध्ये आहे. बरं, शुभने सरांनी मगाशी सांगितलं की कमवण्यासाठी शिकवू नका, बरोबर आहे, सरांचं बरोबर आहे. भरपूरसे लोकांचे वाक्य असतात की शिक्षक हा ज्ञानी असावा, तपस्वी असावा, चिकित्सक असावा, तो परीघ असावा, परीस असावा, तो देवाची उपमा त्याला देतात, त्याच्याकडे भरपूर डिग्र्या असाव्या, तो कठोर असावा, असे किती ना किती विशेषण शिक्षकाला लावले जाते. पण माझ्या मते शिक्षक फक्त शिक्षक असावा, ह्या बाकी सगळे अंधश्रद्धा आहे. शिक्षक फक्त शिक्षक असावा, शिक्षक फक्त शिक्षक राहिला तरच सगळ्या गोष्टी होऊ शकते. शिक्षकाला एव्हरेस्टवर चढायची गरज नाहीये, शिक्षकाला काहीच असं आगळंवेगळं करायची गरज नाही. त्यानं त्याच्या प्रोटोकॉलमध्ये ठरवून दिलेल्या गोष्टी जर प्रामाणिकपणे आणि इमानतदारीने केल्या तर सगळं काही सहज सोपं शक्य आहे. आणि समाजाला ह्या साध्या साध्याच गोष्टी पाहिजे. समाजाला झगमकाट नको, समाजाला चकमकाट नको. आता जी मगाशी शोभने सरांनी सांगितलं की कॉन्व्हेंट आहे, असं आहे, तसं आहे, अरे किती चमकू द्या सर. काही चमकलं तरी जे गोष्टी गोष्ट तुम्ही मगाशी सांगितली की डिस्ले सरांचं उदाहरण दिलं, एक युनिव्हर्सल जो युनिव्हर्सल आयडियल टीचर जे ठरले आणि त्याच्यातही त्या आयडियल टीचरची आयडियलनेस अजून एका गोष्टीनं अशी घडली की त्या व्यक्तीला मिळालेल्या पुरस्काराची अर्धी धनराशी त्यांनी या विद्यार्थ्यांच्याच कामासाठी लावली. हे सगळेजण नाही करू शकत. एका एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व 3 गोष्टीनं बनत असतं, नेतृत्व, कर्तृत्व आणि दायित्व. ॲबिलिटी टू लीड म्हणजे नेतृत्व, ॲबिलिटी ऑफ वर्क म्हणजे कर्तृत्व आणि दायित्व, ॲबिलिटी ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. ह्या 3 गोष्टी ज्या गुरुजीनं पेलल्या, ज्या शिक्षकानं पेलल्या, त्याचं व्यक्तिमत्व आपोआप चांगलं होतं. काहीच बाह्य दिखावा करण्याची त्याला गरज नाही. बरं, आता आपण थोडंसं वेगळ्या गोष्टीवर बोलू. जुन्या काळामध्ये युद्ध कसे होतो ते विचार करा. बघा, जुन्या काळामध्ये युद्ध तोफ रणगाड्यानं होत होते, तलवारी आणि ढालीनं होत होते. तलवारीनं आणि ढालीनं युद्ध करायच्या वेळेस माणसाला माणसाजवळ जायला लागत होतं, तलवारीच्या अंतरावर उभं राहायला लागत होतं आणि तलवारीनं वार करायला लागत होतं ते युद्ध. त्याच्यानंतर काळ थोडाफार बदलला, मॉडिफाय झाला, बंदूक आली, 50 मीटरवर 100 मीटरवरून गोळी चालवावी लागत होती. त्याच्यानंतर पुन्हा चेंज झाला, आता अनुबॉम्बच टाकते इकडून तिकडे. माणूस इतर आहे ते 1000 किलोमीटरवर अनुबॉम्ब टाकला जाते, 5 मिनिटात जग खतम होऊन जाते. जुन्या काळात युद्ध असे होत होते, पैशासाठी युद्ध होत होते, जुन्या काळात धनासाठी युद्ध होत होते, महाराणांसाठी युद्ध होत होते. पण भविष्यात लक्षात ठेवा, फक्त 2 आणि 2 गोष्टीसाठी युद्ध होईल. झालंही जगात तिसरं महायुद्ध तर फक्त 2 गोष्टीसाठी होईल, एक म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजे युथ टॅलेंट. आणि या युथला आणि या टॅलेंटला खरं रिस्पॉन्सिबल किंवा खरं सिटीजन बनवण्याची जबाबदारी ही आपल्या शिक्षकावरच आहे, प्रायमरी टीचरवरच आहे. मी सगळ्या शिक्षकापेक्षा प्रायमरी टीचरला जास्त महत्व देतो, जास्त मान देतो. सिनियर कॉलेजच्या लेक्चररपेक्षा मी जास्त मान शिक्षक लोकांना आपल्या प्रायमरीच्या देतो. कारण जे प्रायमरीचे काम प्रायमरीचे शिक्षक करू शकतात किंवा करतात ते सिनियरचे शिक्षक सिनियरचे लेक्चरर नाही करू शकत, तेवढंच खरं आहे. सो शेवटी भरपूरसे लोक म्हणतात की तुम्ही अप टू डेट राहा. शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात, विद्यार्थी शिक्षकांना सांगतात किंवा समाजातील काही घटक सांगतात की तुम्ही अप टू डेट राहा. मी तर म्हणतो अप टू डेट राहण्याचा ट्रेन केव्हाच चालला गेला आहे. अप टू डेट राहण्याची गरजच नाही आहे. आता अप टू टाइम राहा, अप टू सेकंद राहा. एका एका सेकंदाला एका एका मिनिटाला नवीन नवीन शोध लागत आहे. हे सगळे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व तसं बनलं पाहिजे की आपण हे सगळं ऍक्सेप्ट करू शकलो पाहिजे. हे एक शिक्षक हे सगळं करू शकतो. त्याच्या भूमिकाच तशा आहे, तो बहुआयामी, बहुअंगी, बहुरंगी आहे. शिक्षकी पेशाचा माणूस हा बहुरंगी बहुअंगी असलाच पाहिजे. ज्या रंगाच्या पाण्यात त्याला टाकलं तसा तो ढळला पाहिजे, तर तो आपला शिक्षक. आणि हा होतोच, होणारच, प्रश्नच नाही आहे. बरं, गुगलवर काय मिळते आपल्याला? टाका गुगलवर, गुगल फक्त माहिती देऊ शकते, तुम्हाला ज्ञान नाही देऊ शकत. ज्ञान गुरुजीच देऊ शकते. कितीही 3G 4G 5G आले तरी गुरुजीचं स्थान समाजातून कमी होत नाही, होणार नाही. माझ्या मते सायंटिस्ट कांट बी अ टीचर, इंजिनियर कांट बी अ टीचर. एखादा सायंटिस्ट वैज्ञानिक शिक्षक होईल त्याची गॅरंटी नाही आहे. एखादा अभियंता शिक्षक होईल त्याची गॅरंटी नाही. आपण एक शिक्षक असा आहे का तो सायंटिस्टही होतो, डॉक्टरही होतो, कार्पेंटरही होतो, इंजिनियरही होतो. ह्या शिक्षकाला अनेक भूमिका बजावल्या लागतात ना, ते बजावतात. आपण सगळं काही करू शकतो. शिक्षक हे सगळं काही करू शकतात आणि हे भाग्याची गोष्ट आहे. आम्ही महाराष्ट्र अध्यापक विद्यालयातून शिकलो, आमचं शिक्षण पूर्ण झालं, आता स्वतःच्या पायावर उभे आहोत. सेवेची 13-14 वर्ष झाली आहे. अनेक चांगले वाईट अनुभव याच्यातून आम्हाला मिळाले. हे जरी असलं तरी शिक्षक आणि शिक्षकी पेशाकडे पाहण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे, जो आता मागासलेला असला किंवा मागा आला असला, त्याला दोषी आपणच काही कारण असतो.
त्या गोष्टी जसं चांगल्यापणाचं श्रेय आपण घ्यासाठी समोर जातो तसं वाईटाचं सुद्धा प्रबलन केलं पाहिजे, त्याची सुद्धा पाठराखण केली पाहिजे. ना जे चांगलं घडलं ते माझ्या हाताने जर घडलं तर वाईट सुद्धा घडलं त्याचा सुद्धा जबाबदार मीच आहो. आताही आपल्या याच्यामध्ये काही लोक असे असतात, काही आहेत कर्मचारी असे, या गोष्टीला आपण कबूल करा किंवा नका करा पण आहेत. चांगल्याला जेवढं आपण स्वीकारू तेवढंच आपण आपल्या हातून ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुद्धा आपण मानायला पाहिजे. जुन्या काळातल्या शिक्षकांना जर बघितलं तर धोतर आणि बंगाली घालणारे होते, त्यांचा गोतावळा कसा होता, त्यांचं काम करण्याची पद्धत कशी होती. आता आपण जेवढे जेवढे अपडेट होऊन राहिलो आहे ना तेवढे तेवढे आपल्याच मागे ह्या सगळ्या गोष्टी लागत आहे. हे जरी असलं तरी आपला पेशा अत्यंत पवित्र आहे, प्रामाणिक आहे आणि हे प्रत्येकाचं प्रत्येकावर डिपेंड आहे. प्रत्येकानं जर स्वतःच्या वागण्याच्या बोलण्याच्या चालण्याच्या ज्या आपले जे पॅरामीटर्स आहे ते जर बनवून ठेवलं ते सहज आणि सोपं आहे, शक्य आहे. सोबतच आजच्या या कार्यक्रमाला सगळे वक्ते आहेतच, पण मगाशी गायकवाड सरांनी जे सांगितलं की नाही आता हा ट्रेंड बदलला आहे, शिक्षक यशाकडे पाहण्याचं हे बदललं आहे, डीएलएडला ऍडमिशन्स कमी होत आहेत, सर मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगू इच्छितो का हा जो ट्रेंड बदलला आहे हा आपणच बिलकुल पुढच्या 3-4-5 वर्षात बदललेला पाहू. ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आम्ही जेव्हा 2007-08 शिक्षक पेशात आलो तेव्हा 2003-04 ऍडमिशन घेतल्या 40-85% घेऊन ओपन मेरिट असताना डीएडला आलो, तसंच कदाचित त्याच्यापेक्षाही ट्रेंड आणि फॅड आपल्या डीएडचं वाढेल. आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या गुगल मीटच्या माध्यमातून जुळलो. आपण भरपूरशा चर्चा अजून करणार आहोत, भरपूरसे अनुभव शेअर होणार आहोत. मला हा चान्स किंवा मला हे जे सगळं अवेलेबल करून दिलं गायकवाड सरांनी त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे काही माझ्या बोलण्यातून तुमच्यापर्यंत पोहोचलाय तुम्ही त्याचा स्वीकार करावा, सोबतच ज्या गोष्टी पटल्या त्या घ्याव्यात आणि ज्या पटल्या नाही त्या सोडून द्याव्यात. एवढं बोलतो आणि मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. पाहण्याचा आमचा दृष्टिकोनच तुम्ही बदलवला. तुमच्या या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि ते आम्ही जसंच तसे पुढे घेऊन जाऊ. म्हणतात ना, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, पुढे नेऊ जसाच्या तसा. नक्कीच सर, आम्ही तुमच्या या अनुभवातून खूप काही शिकलो आज. हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. आणि भावी आयुष्यात हे आम्हाला नक्कीच उपयोगी पडेल हे आश्वासन मी तुम्हाला देते. धन्यवाद सर. यानंतर आपले काही छात्राध्यापकही आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येथे उपस्थित आहेत, तर त्यासाठी मी आमंत्रित करते कोल्हापूर येथून प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी प्रीती पवार, प्रताप ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर. प्रीती पवार मॅडम. धन्यवाद श्वेता मॅडम, मला इथे मनोगत व्यक्त करण्याची संधी आपण दिलीत. खर तर शिक्षकी हा पेशा असा आहे की म्हणजे एका शिक्षकाची जी धडपड आहे तर ती आपण म्हणजे शब्दात नाही व्यक्त करू शकत आणि माझ्याकडे तेवढी शब्द संपत्ती नाही आहे. तर मी एका शिक्षकाची जी धडपड आहे तर ती एका व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करते. तर मी शैलेश सरांना विनंती करते की त्यांनी व्हिडिओ दाखवावा सगळ्यांना. चमक नाही त्या हिऱ्याच्या ख्यातीला, अन गुरु वाचून गमक नाही मानवाच्या जातीला. काहीही सांगा कसंही सांगा, काहीही सांगा कसंही सांगा, कुठंही सांगा नि कधीही सांगा, एक नंबर पुढे असतो एक नंबर. माझा शिक्षक राजा असा आहे, माझा
माझा शिक्षक राजा खरोखर सगळ्यात ऑलराऊंडर माझा शिक्षक राजा खरोखर सगळ्यात ऑलराऊंडर माझा शिक्षक राजा खरोखर सगळ्यात ऑलराऊंडर धन्यवाद प्रीती मॅम, अप्रतिम असा व्हिडिओ तुम्ही सादर केलात. खरंच शिक्षक हा खरंच सगळ्यात ऑलराऊंडर असतो हे नक्कीच.
आपले रोजचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याला रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते आणि किती कठीण परिस्थिती असली तरी तो त्यातून मार्ग काढतोच, हे तुम्ही या व्हिडिओतून खूप छान प्रकारे दाखवून दिले, धन्यवाद त्याबद्दल. तर असं म्हणतात की आजच्या युगातील आज राजा नाहीये, सरकार आपलं शासन चालवते, राजा कोणी नाही. पण खरं शिक्षकाला आजच्या युगातील राजा म्हटलं ना तर त्यात काही वावग ठरणार नाही असं मला तरी वाटतं. धन्यवाद प्रीती मॅम. त्यानंतर यापुढील छात्राध्यापक आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी पल्लवी ढेकन मॅम, श्रीदेवी पद्मावती सेवा सदन अध्यापक विद्यालय नागपूर येथून मी विनंती करते, येथून त्यांना मी विनंती करते की पल्लवी मॅम आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आज आवाज येत आहे ना मॅम? हो येतो. आज शिक्षक दिन, सर्वांना शुभेच्छा शिक्षक दिनाच्या. सूर्यकिरण जर उगवलेच नसते, सूर्यकिरण जर उगवलेच नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर महात्मा ज्योतिबा फुले जलमलेच नसते तर खरंच तर शिक्षणाचे महत्व कळले असते का? टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे मित्रांनो, टेक्नॉलॉजी एक साधन आहे मित्रांनो. मुलांना प्रेरित करणारे शिक्षकाचीच भूमिका महत्वाची असते. आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर आज वाढदिवस. वाढदिवस हा यांचा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार असून ते आपल्या विद्यार्थ्यांना घडवीत असतात, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि नवनवीन प्रकारचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरित करतात व त्यांच्याकडून शिक्षक व त्यांच्याकडून शिकायसाठी खूप मोठमोठे धडे विद्यार्थी शिकत असतात. पर शिल्पकार म्हणून तर ते आपल्याला रुजवतातच, पण त्यांच्याकडून आपल्याला व त्यांच्याकडून आपल्याला नवनवीन प्रकारचे अध्ययन घडवू शकतात ते. आज मी सर्व शिक्षकांना आणि माझ्या गुरूंना कृतज्ञ व्यक्त करते की मला त्यांनी घडवले आणि ते घडवतच राहणार आहे, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय भारत. धन्यवाद पल्लवी मॅम, खूप छान असं अनुभव तुम्ही सांगितलात आणि शिक्षकांबद्दलचे ऋण व्यक्त केले. यानंतर आपली पुढील छात्राध्यापिका आहे नीलिमा केने, श्रीकृष्ण अध्यापक विद्यालय सावनेर नागपूर. नीलिमा केने मॅडम. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन, त्याचप्रमाणे माझ्या छात्राध्यापक मित्र आणि मैत्रिणींनो, आज शिक्षक दिन, भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन, त्यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम पाहून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात मोठा उत्साह साजरा करतात. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके बनवितो, त्याचप्रमाणे शिक्षक व्यक्तीच्या बालमनाला योग्य आकार देऊन उत्तम परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्याचे कार्य करतो, भावी पिढी संस्कारक्षम बनवण्याचे कार्य करतो, प्रत्येक विद्यार्थ्यातील सुप्तगुण शोधून योग्य दिशा देतो. शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा, शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा, शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढविणारा, शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा, शिक्षक तत्वातून मूल्य फुलविणारा, अशा या शिक्षकांप्रती कितीही बोलावे तेवढे कमीच आहे. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते. जय. धन्यवाद नीलिमा मॅम. यानंतर मी आमंत्रित करते राजू सिदामे सर, शिवकाष्टी विद्यालय कोटा. राजू सिदामे सर, प्लीज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे व आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो हॅलो, आवाज येतो मॅडम? माईक सुरू करा, माईक. हॅलो. हा आवाज येत आहे, येत आहे आवाज, येत आहे का मॅडम आवाज? हो येत आहे, आवाज येत आहे, येत आहे ना? हॅलो, येत आहे, येत आहे सर आवाज, येत आहे ना? कार्यक्रमाचे अध्यक्ष
सन्माननीय गुरुजन वर्ग व आदरणीय मंच, माझे शिक्षक बंधू आणि शिक्षिका व विद्यार्थी मित्रांनो, डीएड फर्स्ट इयर आणि सेकंड इयर विद्यार्थ्यांनो, आज जो सन्मान आहे शिक्षकाचा, हा म्हणजे शिक्षक दिन. 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. शिक्षकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो की आपलं जे कार्य जे करायचं आहे विद्यार्थ्यांना घडवायचं, हे कशा प्रकारचं घडवायचं, आज तांत्रिक पद्धतीने तंत्रज्ञान पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण आपलं सुरू आहे आणि ते कसं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं. शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असली पाहिजे, कारण शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असते. विद्यार्थी हा शिक्षकाचा एक केंद्रबिंदू असतो आणि त्या विद्यार्थ्याच्या आधारे शिक्षकाचा मान असतो. पण अशा हा शिक्षक जो आहे तो शिस्तप्रिय असला पाहिजे, कर्तव्यदष्ट ज्याला म्हटलं जाते, कारण की क्षमताधिष्ट असला पाहिजे. शिक्षकांनी आपापले मूल्य जे आहे ते स्वीकारावे असे मला वाटते, कारण की प्रत्येक विषयाचं ज्ञान ह्या शिक्षकाला असून, कारण की एक हायस्कूल टीचर असल्या कारणामुळे मला त्या त्या विषयाचं ज्ञान राहील, परंतु सगळ्या विषयाचं ज्ञान राहणार नाही, बरोबर आहे का नाही. अशा या अनेक म्हणजे शिक्षकांनी, प्रायमरी शिक्षक असो, त्यांनी तर आता मातीचा जो आहे आकार दिला आहे, लहान मुलांना आकार देण्याचं काम करतो. प्राथमिक शिक्षक हा सर्वात म्हणजे गुणसंपन्न शिक्षक असणं हे फार महत्वाचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये जरी शाळा बंद असल्या तरी ग्रामीण भागातल्या शाळा आज 9 ते 12 म्हणजे 8 ते 12 ह्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तरी शिक्षकांनी आपले जे व्हिडिओ आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, कारण की आपला हा भारत देश गुणवान संपन्नवादी हे अशा प्रकारचं ज्ञान जे आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम त्या शिक्षकांनी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण विद्यार्थ्याचं जीवन हे शिक्षणाच्या आधारावर आहे, कारण की जेव्हा विद्यार्थी, असं म्हटलं जाते नॉलेज इज पॉवर, ज्या शिक्षणामध्ये शक्ती आहे ती कोणत्या याच्यामध्ये नाही, कारण का ज्ञान हे संपादन करत असताना विद्यार्थ्याला फार अडचणी निर्माण होतात आणि त्या विद्यार्थ्यांनी जाणून घेऊन त्या अडचणीवर मात करून विद्यार्थ्यांनी आपला जो संबंध आहे तो पुस्तकाशी नेहमीसाठी असला पाहिजे, कारण अशा प्रकारचे जे विद्यार्थी असतील, पुस्तकाशी जर मित्र बनवत असतील, इतर मित्रापेक्षा पुस्तकांना तुम्ही मित्रत्वाचं नातं पुस्तकासोबत ठेवा आणि पुस्तकासोबत ज्या विद्यार्थ्याची सांगड निर्माण झाली असेल तर तो या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं हे जे आपण जे डीएड करत आहात, अशा या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं गुणवान संपन्न ज्ञान किंवा विद्वान किंवा ज्या गोष्टी विद्यार्थ्याला पर्यंत आपल्याला शिकवायचे आहेत किंवा विद्यार्थ्याला घडवण्याचं आहे, हे तुमचं एक काय आहे, ट्रेनिंग आहे, आणि त्या ट्रेनिंगद्वारे अशा प्रकारचं आपण ज्ञान घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं ज्ञान घेऊन हे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण तुम्ही पुढे करणार आहात, अशा प्रकारचे मी 2 शब्द बोलून माझे भाषण समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण खूप छान मार्गदर्शन केले व शिक्षक कसा असावा, त्याचे कर्तव्य हे खूप छान प्रकारे आम्हाला समजून सांगितलेत. याचा आम्हालाही आमच्या भावी आयुष्यात उपयोग होईल सर. आज या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या छात्राध्यापकांनीही आपल्या शिक्षकांचे ऋण व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक व राजू सिदामे सर यांचे धन्यवाद. या कार्यक्रमात मला सूत्रसंचालनाची संधी दिली व शैलेशजी गायकवाड सर यांनी आम्हाला हा कार्यक्रम करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. तर आता येथून पुढील सूत्रसंचालनाची जबाबदारी मी डॉक्टर नाजे पौल बुद्धे अध्यापक विद्यालय अहमदनगर येथील भक्ती काळे मॅडम, द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिका भक्ती काळे मॅडम यांच्या हाती सोपवते.
प्लीज भक्ती काळे मॅडम. धन्यवाद वर्षा मॅडम, धन्यवाद श्वेता मॅडम, तुम्ही मला सूत्र संचालनाची संधी दिली. नमस्कार, मी कुमारी भक्ती संजय काळे, अहमदनगर येथील डॉक्टर नाजा पाऊलबद्दे अध्यापक विद्यालयाची छात्राध्यापिका. माननीय प्रमुख अतिथी, अध्यापक, छात्राध्यापक यांच्या समोर मी माझे मनोगत व्यक्त करते. जीवनाला आकार दिला तू, शिल्पकार झाला तू, या जीवनाचा मंत्र दिला तू, कधी मित्र झाला तू, कधी सखा झाला तू, जीवनाच्या वाटेवर शिक्षक रूपी भेटला तू. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस व शिक्षकांबद्दलचा आजचा कृतज्ञतेचा दिवस आज आपण म्हणून शिक्षक दिन साजरा करतो. आज माझ्या जीवनात मी काय जेवढे शिकले ते माझ्या शिक्षकांमुळेच. माझ्या जीवनात अशा ह्या खूप आठवणी आहेत. माझ्या या आठवणींना नाव देते माझ्या आठवणीतील शिक्षक. आमचे शिक्षक कधी आमचे चांगले मित्र झाले तर वाईट वेळी आमचे सांत्वन केले. नेहमी आम्हाला शाबासकी दिली तर कधी वेळप्रसंगी कठोरही वागले. शिक्षण संपले पण शेवटी जीवनाच्या वाटेवर शिक्षकांनी दिलेले संस्कार नाही विसरले. असे खूप काही आहे सांगण्यासारखे पण शब्द अपुरे आहे. खरंच मी काय आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की आपल्या जीवनात आपल्याला ज्ञानरूपी सागरासारखे मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद, तुम्ही मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल. यानंतर मी आमंत्रित करते आजच्या आपल्या पाहुण्या परभणी येथून जोडलेल्या प्राथमिक शिक्षिका कुमारी सोनाली माडेकर मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. कुमारी सोनाली माडेकर मॅडम, मी यांना विनंती करते. काळे मॅडम, सोनाली माडेकर मॅडम नाही आहेत, निखिल सलामी सरांचं नाव घ्या. यानंतर मी आमंत्रित करते निखिल सलामी सर यांना की त्यांनी मार्गदर्शन करावे. हॅलो, आवाज येतो माझा? हो येतोय. सर्वांना नमस्कार. अमेरिका वासियों ने अपने मस्तिष्क से इस्तेमाल करते हुए आसमान को छूने वाले विमान बनाए. जापान वालों ने अपने दिमाग का इस्तेमाल करके समंदर को छूने वाले जहाज बनाए. लेकिन सीखो ऐसा कहने वाले कि इंसानों की तरह दो गज पर धरती पर चलने वाले लोग जहां हो ऐसे बताने वाले, साथ ही दो बार हमारे उपराष्ट्रपति रहने वाले, एक बार हमारे राष्ट्रपति, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी में जाने वाले पहले भारतीय, वहां के वाइस चांसलर रहने, दो बार वाइस चांसलर रहने वाले, आज की जो हमारी मूर्ति है जिसके नाम से हम आज शिक्षक दिन मनाते हैं, उस मूर्ति को मैं नमन करता हूँ. माननीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जी, उनको मैं सादर प्रणाम करता हूँ. साथ ही आज के कार्यक्रम के अध्यक्षा आमच्या लाडक्या प्राचार्य माननीय सौ देवतळे मॅडम यांना सोबतच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गायकवाड सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व छात्राध्यापक, अध्यापक, शिक्षक या सर्वांना मी प्रणाम करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो. मी या ठिकाणी फक्त माझे जे प्रसंग आहेत ते सांगणार आहे की शिक्षक म्हणून मला अभिमान का असावा. तर शिक्षक म्हणून मला अभिमान यासाठी असावा की मला माझं बालपण जगायला मिळते या शिक्षक पेशात, आणि इतर कोणताही असा पेशा नाही की ज्याच्यामध्ये आपल्याला बालपण जगायला मिळेल. या पेशामध्ये आपल्याला आपला बालपण जगायला मिळतो की जेव्हा आपण मी पाचवीच्या वर्गात जातो ते मुलं हसत खेळत जसे आपल्या घरात वागतात त्याच पद्धतीनं त्या वर्गात माझ्यासोबत आल्यावर बोलतात, गोड गोड शब्द सांगतात, घरातील गोष्टी सांगतात, नवीन काहीतरी केलं असेल ते सांगतात, आणि त्यांच्यासोबत बोलता बोलता शिकवता शिकवता आम्ही कधी लहान झालो, मी कधी लहान त्यांच्यासोबत होऊन गेलो हे मला सुद्धा कळत नाही, आणि म्हणून मला असा अभिमान वाटतो की मी शिक्षक आहे. महाजन सरांनी सांगितल्याप्रमाणे अपघाताने मी शिक्षक पेशीत आलो. खरं तर मला पोलीस क्षेत्रात जायचं होतं. 12वीनंतर पर्सेंटेज मिळाले म्हणून मी डीएड क्षेत्राकडे जायचं म्हणून लगेच आलो, आणि बघता बघता 2 वर्ष पूर्ण झाली आणि लगेच 1-2 महिन्यात रयत शिक्षण संस्थेमध्ये कॉल लेटर मला आला. म्हणजे शिक्षक अपघाताने जरी झालो असलो पण शिक्षक पेशीत कसा वागायचा आणि कसं राहायचं
हे मला डीएडच्या 2 वर्षात शिकायला मिळालं की शिक्षक कसा असावा आणि व्यक्ती सर्वगुण संपन्न कसा असावा हा हे जे गुण आहेत हे गुण डीएडच्या 2 वर्षाच्या अभ्यासक्रमात आपल्याला शिकायला मिळतात. 2 वर्षाच्या अभ्यासक्रम जे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात त्या उपक्रमाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला त्या छात्राध्यापकाला परिपूर्ण करून बाहेर पाडले जाते आणि सर्व गुण संपन्न करून त्या ठिकाणी त्याला एक शिक्षक म्हणून नावारूपाला आणलं जाते. आणि मी आभारी आहे आमच्या महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाचे की त्यांनी मला त्याच प्रकारे परिपूर्ण करून या शिक्षक क्षेत्रात पाठवलं आणि मी त्याच पद्धतीने नेहमी आमच्या महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाचं नाव घेत असतो. आज माझ्या सेवेला 11 वर्ष झाली. 11 वर्षात भरपूर प्रमाणपत्र असेल, पारितोषिक असतील, एक मोठी फाईल तयार केली आणि सर्व श्रेय जाते माझ्या महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाला. त्यातले जे मला उपक्रम शिकवले ते डाएट या ठिकाणी एकदा प्रशिक्षण होतं आणि प्रशिक्षणासाठी मी त्या वर्गात बसलो होतो. त्या वर्गात फक्त त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक, एक शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक बसले होते. मी मागच्या भागावर बसलो होतो आणि डाएटचे प्राचार्य आले आणि त्यांनी सांगितले सर्वांनी आपला परिचय द्या, सर्वांनी आपला परिचय द्या. सर्वांनी आपला परिचय द्यायला सुरुवात केला. परिचय देत असताना मी चारही भिंतीकडे पाहत होतो कारण डीएडला असताना आपल्या भिंतीवर काहीतरी तक्ते लावले असायचे, काहीतरी सूचना लिहिले असायचे तो वर्ग कसा असावा. आणि त्याच पद्धतीने मला आमच्या डीएड कॉलेजची आठवण झाली आणि मी सगळीकडे भिंतीकडे बघत बसलो होतो आणि त्या ठिकाणी सूचना लिहिली होती की या खोलीत जर बोलायचं असेल तर फक्त इंग्रजीत बोलायचं. जवळपास 60 लोक होती, त्या 60 लोकांमध्ये कोणीही इंग्रजीचा वापर केला नाही. आणि ज्यावेळेस माझा नंबर आला, माझा नंबर आल्यावर मी संपूर्ण 15 ते 20 मिनिटे इंग्रजीत बोललो आणि मला इंग्रजी बोलण्याची ताकद खरं सांगायचं तर मला माझ्या महाराष्ट्र अध्यापक विद्यालयामुळे मिळाली. कारण की त्या ठिकाणी राबविला जाणारा इंग्रजीतला परिपाठ हा माझ्याशिवाय माझ्या ग्रुपमध्ये कोणीही घेत नव्हता. इंग्रजी परिपाठ आला की सलामी सर पुढे वा आणि तुम्ही इंग्रजीतलं सूत्रसंचालन करा आणि पुढे वा, आणि त्यातूनच मला इंग्रजी बोलण्याची ही कला प्राप्त झाली. दुसरा प्रसंग शिक्षक असण्याचा अभिमान असा की दुकानात मी मोबाईल रिचार्ज मारायला गेलो होतो. गावातले काही व्यक्ती ठिकाणी उभे होते आणि मला सर विचारले तुम्ही नवीन दिसताय, तुमची भाषा पण वेगळी आहे. म्हणलो होय मी नागपूरचा आहे आणि या ठिकाणी शाळेत आहे. म्हणलं महात्मा गांधीला, आता आमच्यात महात्मा गांधी इंदिरा गांधी एक स्थानिक आहे आमदारांचं आणि पलीकडं 100 मीटरला आमची महात्मा गांधी रहायची. मग महात्मा गांधी म्हणल्यावर लगेच त्यांना नाव काढले की सलामी सर त्या ठिकाणी आहेत बघा आणि सलामी सर खूप छान शिकवतात आणि खूप उपक्रमशील शिक्षक म्हणून ते काम करत आहेत आणि सोबतच आतापर्यंतचा विज्ञान विषय शिकवण्याची कला त्यांच्याकडे फार चांगली आहे. ते मला सांगत होते कोणाबद्दल की सलामी सरांच्या बद्दल. मी ऐकून घेतले, मला खूप म्हणजे सांगायचं वाटलं की मीच आहे पण सांगितलेलं नाही मी सलामी सर, मी त्यांना बोललो नाही बरोबर मी त्यांना सांगतो तुम्ही भेटला होता म्हणून. आणि म्हणजे आजही गावात 11 वर्ष होऊन सुद्धा मी नुसतं नावानं ओळखला जातो. हे मला अभिमानाची बाब आहे की शिक्षक म्हणून. आणि जो आदर इथला कुणीही असेल तेवढा आदर कोणाला मिळत नाही तेवढा मला एक शिक्षक म्हणून या ठिकाणी आदराची भावना आणि आदर. गावात जरी फिरत असताना एखाद्या घरात जरी गेलं की जो मान सन्मान मिळतो तो शिक्षकालाच मिळतो. कुठल्याही पदाधिकाऱ्याला तो मान क्वचित असतो आणि त्या तात्पुरत्या कालावधीसाठी असतो. पण आपल्याला शिक्षक म्हणून जो अभिमान बाळगायचा असते तो आदर मिळण्याची भावना असते या पेशातच आपल्याला मिळत असते. त्यानंतर मुलं आपल्याला आदर्श मानतात. अभिमान का असावा? आदर्श मोठ्या मोठ्या व्यक्तीला मानतात पण शिक्षकाला आदर्श मानणं. प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकाला आदर्श मानत असतो. तो कसा वागतोय, कसा कपडे घालतो, काय करतो, त्याची रहनसहन कसा आहे, कसा बोलतो, कुठं जातो, या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण एक विद्यार्थी आपलं करत असतोय. आणि मला त्याची जाणीव पण झाली नवीन आल्यानंतर. कारण सगळे मुलं मी एक वेगळ्या प्रकारचा, कारण की कोल्हापूर भाग म्हणला तर एक वेगळी आणि मी आलो होतो नागपूरच्या भागाकडनं तिकडनं पूर्वेकडनं आणि माझी पद्धत राहण्याची वेगळी. त्यामुळे मुलं माझं संपूर्ण निरीक्षण करत होते. आणि सोबतच आज जेव्हा फोन मुलांचे येतात, फोन वर पालक त्यांचे बोलतात की तुम्हीच समजावा. एखादा पोलीस अधिकाऱ्याला म्हणणार नाही तुम्हीच समजावा, आमचा मुलगा आम्हाला ऐकत नाही तर पोलिसांना सांगणार नाही. पण आपुलकीच्या भावनेनं आपल्या मुलाबद्दल याला तुम्ही समजावा, याला 2 कानाखाली लावा हे पालक आपल्याला आपुलकीने म्हणतात. हा अभिमान आणि ही गोष्ट फक्त आपल्या शिक्षक पेशेलाच मिळते, बाकी कुणालाही मिळत नाही.
एक पालक आपल्याला आत्मीयतेने आपली भावना आपली मुलं आपल्याला सोपवतात हे फक्त आपल्यालाच कळते, आपल्याला शिक्षक म्हणूनच अभिमान असतोय आणि आपल्यालाच ती संधी मिळते. बाकी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जावा तो अभिमान तो मान सन्मान मिळेलच असा नाही, पण शिक्षक म्हणून हा मान सन्मान आपल्याला नेहमी मिळत असतो आणि म्हणूनच मला अभिमान आहे की मी एक शिक्षक आहे. मी एक शिक्षक आहे कारण की शिक्षक या नात्यातून व्यवहारात सर्व गुण संपन्न होण्याची कला आपल्याला प्राप्त होते. आपण पूर्णपणे सर्व गुण बनतो. मी कधी डान्स केला नव्हता, डान्स म्हणलं तर भीती वाटायची, पण ज्यावेळेस शिक्षक झालो तर मुलांना डान्स सुद्धा शिकवलं, गाणे म्हणायला सुद्धा शिकवलं आणि नाटक कशी करायची, पात्र कसे साकारायचे हे सुद्धा केलंय आणि सोबत मुलांच्या सोबत नाचलो सुद्धा स्टेजवर. म्हणजे हे मी जर इंजिनियर असतो तर मला मिळालं असतं, म्हणजे स्वतः मी नाचलो असतो कुठं पण, पण मुलांच्या सोबत त्यांच्या आनंदात जेव्हा तो जल्लोष असतो त्या जल्लोषाचा अनुभव मला शिक्षक म्हणूनच जाणवायला मिळेल, बाकी कुठे मला मिळणार नाही. आपल्याला माहित असेल की मध्ये एक व्हॉट्सअपचा व्हिडिओ व्हायरल झाला होता की त्या शिक्षकाची बायको सारखं आपल्या नवऱ्याला बोलत असते आणि एखाद्या एक वेळ अशी येते की अचानक एक मोठी कलेक्टरची गाडी त्यांच्या दारातून थांबते आणि त्या गाडीतनं एक मोठा व्यक्ती बाहेर येतो आणि आल्याबरोबरच त्या व्यक्तीचे पाय पडतो. पाया पडले का आजूबाजू सगळे लोक बघत आहेत, आपण व्हिडिओ सरणी पाहिला असेल, आणि त्यावेळेस त्या शिक्षकाची छाती 56 इंच फुटते. तो अभिमान दुसऱ्या कोणाला मिळत नाही असा मला पण अनुभव आला होता. कोरोनाच्या काळामध्ये मी तहसील कार्यालयात नागपूरला येण्यासाठी ई पास काढण्यासाठी धडपडत होतो, कसं करायचं काय करायचं, आणि अचानक तिथं नायब तहसीलदार ज्यावेळेस तो 10वीला विद्यार्थी होता, ओळखीचा होता आणि तो त्या ठिकाणी होता आणि सहज मी ते वरांड्यात फिरता फिरता मला लक्षात त्याने बघितले, मला बघितल्यावर तो आला तर ओळखलो आणि सगळ्यांच्या समोर त्याने पाया पडलं. मग अभिमान कोणाला मिळणार, डॉक्टरला मिळणार, एका नेत्याला मिळणार, आणि ज्यावेळेस तो क्षण सगळी मला पाहत होती की एक अधिकारी व्यक्ती हा तरुण पुरुष, मी म्हातारा पण नाही, पाया पडणं म्हातारा आहे, म्हणजे एक वयस्क व्यक्ती असेल ज्ञान संपन्न असेल अशा व्यक्तीचे पाय पडणं वेगळं, परंतु माझ्यासारखा तरुण पुरुष उभा आहे तो पण माझ्याच वयाचा दिसतोय आणि माझ्याच वयातून माझा पाया पडतो आणि आपुलकीने विचारा करतोय सर बसा या ठिकाणी आणि मी तुमचं काम करून देतोय आणि 5 मिनिटात लगेच त्याने ई पास जनरेट करून मला दिली आणि हा मला जाणवलं खरंच मी दुसऱ्या पेशेकडे वळणार होतो पण वळलेलो नाही आणि मी शिक्षक पेशेकडे वळलेलो आहोत हा मला सार्थ अभिमान या ठिकाणी जाणवला आणि मी सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे उपक्रमशील काम करत आलेलो आहोत. गावात फिरताना पण अनेक प्रकारचा आनंद या ठिकाणी आपल्याला मिळत असतो आणि हा शिक्षक याला कुंभाराची प्रतिमा दिली जाते. कुंभार काय करतो, मूर्ती घडवतो, वेगवेगळ्या प्रकारची भांडी घडवत असतो, तसाच हा शिक्षक जो मुलगा आपल्या समोर येतो, जे पाल्ले आपल्या समोर येतात त्यांना घडवण्याचा काम हा शिक्षक करतो आणि संपूर्णपणे त्याचा सर्व गुण संपन्न करणे, त्याला विविध पद्धतीने मार्गदर्शन करणे हे सर्व काम आपला हा शिक्षक करत असतो आणि या शिक्षकाच्या माध्यमातून आपण हा शिक्षक काय तर समाज परिवर्तन करणारा एक मोठा घटक म्हणून आपण या ठिकाणी काम करणार आहोत. भविष्यातला विचारवंत आपण घडवणार आहोत, कलाकार सुद्धा आपण घडवणार आहोत, लेखक घडवणार आहोत, तत्वज्ञ घडवणार आहोत, पुढारी व्यक्ती सुद्धा हा शिक्षकच घडवणार आहे. एक डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ हा सुद्धा शिक्षकच घडवतो आणि हे घडवायचं काम हे सामर्थ्य फक्त आपल्या शिक्षकामध्ये असते आणि म्हणून मला अभिमान आहे की मी जे ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ते सर्व विद्यार्थी अशा पदावर जातात आणि या देशाची सेवा करण्यासाठी रुजू होतात आणि हा अभिमान शिक्षकालाच असतो आणि ज्यावेळेस आपला विद्यार्थी असा एखाद्या पदावर जात असतो तो अभिमान आपल्याला मिळतो, तो मान सन्मान आपल्याला मिळतो, ती जाणीव आपल्याला होते की या विद्यार्थ्याला मी शिकवलेला आहे आणि अशा प्रकारे मला अभिमान आहे की मी शिक्षक आहे, मला अभिमान आहे की मी शिक्षक आहे, त्या भावी पिढीचा मी शिल्पकार आहे आणि असे शिल्प घडवण्याचं काम माझ्या हातून घडत आहे. परवाच एक कविता लिहिली होती शिक्षक दिनानिमित्त, ती कविता या ठिकाणी सादर करतो बघा. शिक्षकाविषयी समर्पण म्हणून मी कविता सादर केली आहे. काल कमी रात्री 1-1.5 वाजेपर्यंत मी ते व्हिडिओ एकत्र करून पीपीटीवर ती स्केच आणि कविता तयार केली आणि युट्यूबला टाकलेली होती. ती कविता अशी आहे, चल चला चल तू ना देख पीछे मुड़के, चल चला चल तू ना देख पीछे मुड़के,
हे दुनिया बनानी तुझे, हे दुनिया बनानी तुझे, तुझे तेरे ज्ञान से कर ले ज्ञात सब कुछ, कर ले ज्ञात सब कुछ, पूरा समंदर अपने नाम, पूरा समंदर अपने नाम, डुबो के उनमें सबको, भेज नए बुलंदी पे, भेज नए बुलंदी पे, गम अपने भूल कर देता हंसी के पल है, चाहे हो दुख कितना बाटे सुख ज्ञान तू, निर्मिति का आविष्कार है, भविष्य की नींव है, मंजिल की राह है, नई पीढ़ी की धरोहर तू, ना है अपेक्षा फल की, बस देता जाता है तू, भगवान से ऊंचा तेरा काम इस धरती पर है, ना घमंड है ना अभिमान, निर्मलता का झरा है, शिक्षक रूप में तू नई पीढ़ी का दाता है, नन्हे संग नन्ना बनता आदर की मूर्ति है, प्रकृति की हर कला में खुद को ढला लेता है, सर्वगुण से भरा है देह, परिपूर्णता का दर्शन है, नतमस्तक भू चरणों में जा करू निच्छावर तुझे, जा करू निच्छावर तुझे। आता डीएच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस प्रवेश घेतला होता त्यावेळेस गर्दी असायची भरपूर, नंबर लागत नव्हते, आज जागा आहेत पण मुलं नाही, पण डीएड फक्त नोकरी करण्याच्या हिशोबातून करणं किंवा शिक्षक म्हणून करणं हे जरी बाजूला सोडलं तर आपल्याला सर्वांगीण विकास करण्यासाठी, स्वतःचा सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पण डीएड महत्वाचा आहे असं माझ्या दृष्टिकोनातून वाटतंय, माझ्या दृष्टिकोनातून वाटतंय, कारण की डीएड मध्ये जो अभ्यासक्रम दिला जातो तो अभ्यासक्रम त्या व्यक्तीचे त्या शिक्षकाचं सर्वगुण संपन्न घडवण्यासाठी करण्यात येतो आणि त्या व्यक्तीला त्या विद्यार्थ्याला सर्वगुण संपन्न करून बाहेर सोडलं जाते असा डीएड अभ्यासक्रम आहे आणि या डीएड अभ्यासक्रमाला सर्वांनी आवर्जून प्रवेश घ्यावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे आणि ज्या पेशात मी काम करतो ज्या शिक्षक पेशात मी काम करतो शेवटी एवढंच बोलेन मी त्या जाता जाता ये नंदन की भूमी है, ये नंदन की भूमि है, ये वंदन की भूमि है, हे यह चंदन की भूमि, हे यह चंदन की भूमि, ये अभिनंदन की भूमि है, इसके कण कण में गंगा जल है, यह अर्पण की भूमि है, यह दर्पण की भूमि है, यह समर्पण की भूमि है, हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए, आपला शिक्षक पेशा अशाच प्रकारचा आहे आणि आयोजकांनी मला या ठिकाणी दोन शब्द बोलायला वेळ दिली त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभारी आहे आणि या ठिकाणी माझे मी दोन शब्द थांबवतो, धन्यवाद। धन्यवाद निखिल सलामे सर, तुम्ही खूप छान विचार आपल्या कवितेतून मांडले आणि खरंच आपल्या या मार्गदर्शनाच्या अमृताचे दोन थेंब आम्हाला दिले त्याबद्दल धन्यवाद। यानंतर मी छात्राध्यापकांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। सर्वप्रथम मी आमंत्रित करते गोरेगाव येथील वैष्णवी भुयर मॅडम, मी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे। त्या नाही आहेत, समोरचं घ्या मॅडम। यानंतर मी आमंत्रित करते दीप्ती धारवाल नागपूर येथून, मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे। गुड आफ्टरनून सर, मेरा नाम दीप्ती धारवाल है और मैं श्री देवी पद्मावती विद्यालय की विद्यार्थिनी हूँ। हेलो, माझी आवाज येत आहे? हो येत आहे। हेलो हेलो सर, माझी येत आहे? हो येतो आहे। गुरु भी हेलो आवाज येतो आहे मॅम, बोला। गुरु बिना ज्ञान कहाँ, उसके ज्ञान का आदि ना अंत यहाँ, गुरु ने दी शिक्षा जहाँ, उठी शिष्टाचार की मूरत वहाँ, जिसे देता है हर व्यक्ति सम्मान, जो करता है वीरों का निर्माण, जो बनाता है इंसानों को इंसान, ऐसे गुरु को हम करते हैं प्रणाम। मैं सभी शिक्षकों को शिक्षक दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। यह एक विशेष दिन है जब देश भर के छात्र अपने शिक्षकों का सम्मान करते हैं और आभार व्यक्त करते हैं, जो हमारे देश की रीढ़ है। यह सर्वविविध तथ्य है कि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन की याद में हर साल शिक्षक दिवस 5 सितंबर को मनाया जाता है, जो भारत के दूसरे राष्ट्रपति और शिक्षक के रूप में उत्कृष्ट है। ये दिन विशेष
और महत्वपूर्ण है, क्योंकि शिक्षा के क्षेत्र में उनके योगदान को मान्यता देने के लिए शिक्षकों को सम्मानित किया जाता है। ऐसे कई संबंध जो मौजूद है, लेकिन शिक्षक और एक छात्र के बीच संबंध और समझ, या मैं एक शिष्य कहूंगी, हर दूसरे संबंध से परे है। शिक्षक और छात्र रक्त से बाध्य नहीं है, फिर भी यह शिक्षक है जो अपने छात्रों की उपलब्धियों पर बेहद गर्व महसूस करते हैं। वे वास्तव में अपने छात्रों द्वारा हासिल किए गए हर मील के पत्थर के बारे में सुनकर प्रसन्नता महसूस करते हैं। यह शिक्षकों का अथक प्रयास है जो सफलता को संभव बनाता है। एक शिक्षक की महानता को दुनिया उसके छात्रों के माध्यम से जानती है। यह केवल एक शिक्षक है जो औसत दर्जे के छात्रों को सफल में बदल सकता है। इस विशेष अवसर में आप सभी शिक्षकों का सराहना करती हूँ कि इस विषम घड़ी में भी आप सभी ने हमारा साथ दिया, हमारा ऑनलाइन वेबिनार लिया, हमें प्रेरणा दी, हमें ऑनलाइन क्लासेस लिए। इसके लिए मैं आप सभी शिक्षकों को धन्यवाद करती हूँ। आपने जो हमारे लिए किया, हम उसे चुका नहीं सकते, हम केवल आपके प्रयासों के लिए धन्यवाद कर सकते हैं। थैंक यू मैम। हेलो, धन्यवाद दीप्ती दारवाल मैडम। यानंतर मी आमंत्रित करते माधवी पातळे मुंबई येथून, त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे। धन्यवाद, धन्यवाद भक्ती मॅडम। सर्वांना उपस्थित सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, आणि उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शिक्षक विद्यार्थ्याचे नाते जिथे दृढ होते ते म्हणजे ज्ञान मंदिर। तर मी आपल्या समोर एक गीत सादर करते आणि त्या गीतातून सर्व शिक्षक आणि गुरुवर यांना मी मानवंदना अर्पण करते। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे। सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे। इथे मूल ना दामाचे, मोती होतील घामाचे। सरस्वतीच्या प्रेमाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे। प्रतीकरम्य शुभंकर हे, सत्य शिवाहून सुंदर हे। चिरा चिरा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा। चिरा चिरा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा। अज्ञानी तो पढवावा, ठेंब भीतर सागर हे। ठेंब भीतर सागर हे, सत्य शिवाहून सुंदर हे। त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे। त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे। कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे। त्या छायेतील मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे। सत्य शिवाहून सुंदर हे। धन्यवाद।
धन्यवाद भक्ती मॅडम. धन्यवाद माधवी मॅडम, खूप छान आवाजात तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त केले आणि खरंच खूप छान आवाज आहे तुमचा. यानंतर मी आमंत्रित करते समीक्षा मेश्राम नागपूर येथून, की मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. समीक्षा मेश्राम. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज शिक्षक दिनानिमित्त आपण सर्वजण इथे मिळलो आहोत. सर्व शिक्षकांचे खूप प्रसिद्धात मिळाले, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि शिक्षक आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची भूमिका बजावतात हे तर सर्वांना माहित आहेच. शिक्षक हे आपले गुरु मानले जाते आणि ते खरेच आहे, कारण आपण आई वडिलांनंतर कोणाचं ऐकतो तर ते शिक्षक असतात. आणि माझी अशी इच्छा आहे की जसं शिक्षकांनी आता आपले अनुभव सांगितले तसे मीही लहान मुलांना शिकवून त्यांच्या मनामध्ये म्हणजे त्यांना समजून त्यांची माहिती घेऊन त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. आणि मला पण ही संधी कधीतरी मिळावी की मी विद्यार्थ्यांना शिकवावं आणि एक चांगली शिक्षिका म्हणून सगळ्यांकडून प्रतिसाद मिळावा. आणि सर्व शिक्षकांचे आभार. आणि जाता जाता एकच बोलते की कलेक्टर असो, पोलीस असो, डॉक्टर असो या फिर भारताचा पंतप्रधान किंवा ना असो, पण सगळ्यांना शिक्षकच हा सामोरे येते आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये शिक्षकाची भूमिका सर्वात महत्वाची असते. त्यासाठी मी एक कविता म्हणू इच्छिते थोडीशी, चार वाक्याची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी खूप छान आपले मनोगत व्यक्त केले. आज शिक्षक दिनाप्रसंगी आपण आपल्या आठवणींना उजाळा दिला. खर तर शिक्षक हे आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षक हे आपल्या अज्ञान रूपी मातीला सुंदर असे जीवनाचे मडके घडवतात. अशा या शिल्पकाराला आज आपण प्रणाम करूया. धन्यवाद. मला इथे सूत्रसंचालनाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. व या पुढील सूत्रसंचालनाचा भार मी अश्विनी चांदेकर मॅडम यांच्याकडे सुपूर्त करते. अश्विनी चांदेकर मॅडम. धन्यवाद भक्ती मॅडम. सूत्रसंचालनाची संधी मला दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव अश्विनी शंकरराव चांदेकर, श्री गुरुदेव अध्यापक विद्यालय, गुरुकुंज मोजरी. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. शिक्षक दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा. मी माझ्या प्राथमिक शाळेची तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. प्राथमिक शाळेमध्येच आपण जाऊया आता. माझ्या प्राथमिक शाळेची गोष्ट आहे. माझ्या प्राथमिक शाळेमध्ये 3 शिक्षक होते आणि ते 3 शिक्षक त्रिमूर्ती शिक्षक होते, ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासारखेच. कारण की छोटस गाव असल्यामुळे गावात शिक्षकांची संख्या खूप कमी होती. 3 शिक्षक असल्यामुळे ते जर एक शिक्षक जरी गैरहजर असला तरी तेच एकच शिक्षक सगळे विषय घ्यायचे आणि 2 शिक्षक तर हे गावातलेच असल्यामुळे त्यांच्याकडे सगळाच भार असायचा. माझे आवडते शिक्षक गावंडे सर, शिडामे सर, तट्टे सर आणि हे सगळे उपस्थित राहणार होते, पण त्यापैकी एकच सर उपस्थित राहिले आज. आणि त्यांनी शिक्षक दिनाविषयी 2 शब्द बोलले पण. आणि आज माझ्या आवडते शिक्षकाबद्दल मी सांगत आहे. इंग्रजीचे शिक्षक जे गावंडे सर होते ते माझ्या आवडीचे शिक्षक होते. इंग्रजी शिक्षक हे इंग्रजी खूप सोप्या पद्धतीने शिकवायचे. सोपी आणि सरळ भाषा असायची त्यांची. आणि खेड्यातलं वातावरण रमणूक असायचं, त्यामध्ये शिक्षक
हे खेड्यामेडीच्या वातावरणामध्ये शिकवायचे, शिक्षण देत असत. म्हणजे शिक्षण हे कठीण वाटतच नव्हतं तेव्हाच. तो शिक्षण मला विद्यार्थ्याप्रती होता नाही ना, तर सर्व सर असे म्हणायचे की कोणी ना कोणी तरी सर असं म्हणायचंच की आज अमुक मुलगी किंवा अमुक मुलगा आला नाही, जा बरं काय कारण आहे ते पाहू नये. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जर असायचं तर गावंडे सर तर खूप गीत घ्यायचे आमचं. आणि सरांना संगीताची आवड असल्यामुळे ते गीत सादर वाद्यानुसार सादर करायचे. एकूणच शिक्षक सगळे सर्व शिक्षक हे सर्वच भूमिका पार पाडतात. आज माझे शिक्षक मार्गदर्शक शिक्षक आपल्या वेबिनारला सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते. आणि त्यांच्यासाठी एक ओढ सादर करते. योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही, खोटं काय खरं काय हे समजवता तुम्ही, जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही, आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. यापुढील माझे थोडक्यात मी मनोगत थांबवते आणि यापुढील मान्यवरांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. श्री माननीय हिवरकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. गायकवाड सर नमस्ते. नमस्कार सर. नमस्ते. सर्वप्रथम गायकवाड सरांनी या वेबिनारच्या माध्यमातून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हे जे पुष्प गुंफलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना सहकार्य करणारे सर्व प्राध्यापक प्राचार्य व सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. जीवनाला आकार देण्याचं काम हे शिक्षक करत असतात. या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. असं म्हटलं जातं की विद्याधन सर्वधन प्रधानम, विद्वान सर्वत्र पूज्यते. हे धन जपण्याचं आणि पुढे घेऊन जाण्याचं काम शिक्षक करत असतात. साने गुरुजींनी म्हटलं की देशाचा सर्वोच्च मानबिंदू कोण असेल तर ते म्हणजे लहान मूल. आणि या लहान मुलाचा मनगट मेंदू यांचा विकास करण्याचं काम हे शिक्षक करत असतात. वर्षभराचं उद्दिष्ट असेल तर फुलं फुलवावी लागतात. दशकभराचं उद्दिष्ट असेल तर झाडं लावावी लागतात. पण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काही करायचं असेल ना तर माणसं वाढवावी लागतात, घडवावी लागतात. मला कधी अभिमान होतो शिक्षक होण्याचा, तर शिक्षक होण्याचा अभिमान होतो जेव्हा आपल्या देशाचे राष्ट्रपती आपल्या गुरूंना वंदन करतात, शिक्षकांना नमस्कार करतात, तेव्हा मला शिक्षक होण्याचा अभिमान मिळतो होतो. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून, समाधान पाहून तेव्हा मला शिक्षक होण्याचा अभिमान मिळतो. आपलं जीवन सत्कर्मी लागत असेल तर मला शिक्षक होण्याचा अभिमान होतो. सामान्य विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य असेल, समाधान असेल, आनंद असेल तेव्हा मला शिक्षक होण्याचा अभिमान मिळतो. सर मला समजले ही प्रतिक्रिया जेव्हा ऐकायला मिळते तेव्हा मला शिक्षक होण्याचा अभिमान होतो. शिक्षक होत असताना किंवा शिक्षकाचं कर्तव्य बजावित असताना मला अमिताभ बच्चन यांची एक कविता आठवते की असंख्य अडचणीतून आपले शिक्षक पुढे जात असतात पण ते त्यांच्या चेहऱ्यावर ते जाणू देत नाही. पण सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचं भान ध्यास त्यांच्या मनी आणि हृदयी असतो. तर कवितेच्या माध्यमातून शिक्षकांचं काम त्याच्यामध्ये आलेले अडथळे मी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि थांबतो. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जीवो में आशाए, दिल में अरमान यही कुछ कर जाए, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में
दीपक सा जलता देखोगे अपनी हद रोशन करने से, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी से पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे, तुम मुझको कब तक तोड़ोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों को भी शोर में रहकर सच कहने की आदत है। मैं सागर से भी गहरा हूं, मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। झुक झुक कर सीधा खड़ा हूं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं, अब फिर झुकने का शोक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुम मिटने का खौफ नहीं, तुम्हें मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। ज्ञान आणि अध्ययनाच्या बळावर स्वतःला आणि राष्ट्राला उत्तुंग प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य हे शिक्षकामध्ये असते। या जगातील सर्व शिक्षकांना मी हृदयपूर्वक वंदन करतो, नमन करतो आणि या प्रसंगी आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली। जय हिंद, जय कर्मवीर। धन्यवाद वर्कर सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि करतच आहात आम्हाला मार्गदर्शन, धन्यवाद। या पुढील विद्यार्थ्यांनी नीलिमा खवास मॅडम, प्रताप ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर। दत्ता अंबुलके सरांना घ्या, वैशाली मॅडम दत्ता अंबुलके सरांना घ्या। हा हो ठीक आहे सर, प्रमुख पाहुणे दत्ता अंबुलके सर हे त्यांचे मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते। सर्व शिक्षक वृंदांना माझा नमस्कार। आदरणीय गायकवाड सर आणि महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य सौ देवकळे मॅडम यांना सुद्धा माझा नमस्कार। शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। खर तर आज मला चार दिवसापूर्वी आदरणीय मार्गदर्शक गायकवाड सरांचा फोन आला की सर, सरांनी म्हणले की सर माझ्याकडे सरांचा नंबर सेव्ह होता, पण मला वाटलं की सर मला का सर म्हणत आहेत, कारण सरांनी आम्हाला घडवलं आणि सरांनीच मला सर म्हणून हाका मारणं हे मला थोडं वेगळंच वाटलं। आणि सर म्हणाले की सर असा असं आहे आणि पुढच्या 5 तारखेला कार्यक्रम आहे, तुम्हाला बोलायला लागणार आहे। आता सरांचा प्रश्न आणि माझ्याकडून जर हो उत्तर येणार नाही तर सरांना आपला विद्यार्थी कुठेतरी कमी पडले असं भासल, त्यामुळे मी लगेच सरांना हो म्हटलं आणि लगेच कार्यक्रमाची रूपरेषा काय सर व्हॉट्सअपला पाठवून द्या आणि मी माझी तयारी करेल। सर मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या छोट्याशा बोलण्याकडे बोलतो। सर्वप्रथम मी माझा छोटासा परिचय करून देईल। माझं नाव दत्ता रामदास आंबुलगे, मुक्काम पोस्ट बरबडा, तालुका नायगाव खैरगाव, जिल्हा नांदेड। खर तर महाराष्ट्र अध्यापक विद्यालय आणि माझा काही संबंध नव्हता, विदर्भ मराठवाडा हा भेद सुद्धा मला 12वीपर्यंत माहीत नव्हता, कारण एका छोट्या गावातून मी वाढलेला आणि छोट्या गावामध्येच 12वीपर्यंत शिक्षण झालं आणि माहीत नव्हतं की पुढे काय करायचं। खरं तर माझी इच्छा होती की इंजिनिअरिंग करायची, माझं गणित थोडं चांगलं बऱ्यापैकी होतं आणि माझ्या सरांची सुद्धा 12वीच्या गणिताच्या विषयाच्या शिक्षकांची आस्था होती की तू इंजिनिअरिंग केलं पाहिजे, पण घरची परिस्थिती म्हणा किंवा काही अजून दुसऱ्या गोष्टी आणि त्या काळ तो काळ जो 2006 मधला काळ होता की आमच्या गावामध्ये आणि आमच्या परिसरामध्ये थोडं डीएडला महत्व जास्त होतं, बाकीच्या गोष्टी थोड्या मार्गदर्शन
शिक्षणाचा अभाव म्हणा किंवा योग्य दिशा देणार कोणी नव्हतं, त्यामुळे आम्हाला लवकर डीएड साठी जॉईन करून घ्यायला सुचलं. आणि जेव्हा नागपूर कॉलेज भेटलं पुण्यावरून, आणि नागपूर हे म्हणजे तेवढं काही माहितीही नव्हतं, नागपूर म्हणजे कुठं आहे नेमकं, किती दूर आहे. पुण्यावरून नागपूरला जाण्यासाठी निघालो आणि नागपूर येथील महाराष्ट्राला प्रवेश घेतला. खरं तर आश्चर्य झालं, वाटलं की महाराष्ट्र अध्यापक विद्यालय आणि विद्यार्थी संख्या ही फक्त 22. अचंब वाटलं मला, आणि असं का एवढी कमी विद्यार्थी संख्या महाराष्ट्रातील, फक्त 2 सुरू आहे अध्यापक विद्यालय. असे होते की महाराष्ट्र अध्यापक विद्यालय आणि मला वाटते दुसऱ्या उस्मानाबाद मध्ये काहीतरी आहे, त्या ठिकाणी फक्त 22-20 बॅच होती आणि आमच्या बॅच मध्ये फक्त 20 विद्यार्थी. शाळेचा पहिला दिवस कॉलेजचा आणि आमच्या चौ देवतळी मॅडम वर्गावर आल्या. खर तर गाव सोडून जाण्याचा प्रसंग पहिलाच होता, पहिला तास मॅडमचा, आणि मॅडम खूप हळव्या मनाच्या, आणि मॅडमने सहज उद्गारून दिलं की घरची आठवण येत असेल. आणि खरंच सांगतो आजही मागच्या 10-15 वर्षाचा तो दिवस आठवत आहे सर आज या वेबिनार मध्ये, की त्या दिवसा आम्ही सगळेजण अध्यापक विद्यालयात सगळे दूरदूरून आलेलो होतो आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये त्या दिवशी अश्रू अनावर झाले. एक खूप रडलो त्या दिवशी आम्ही, आणि असं वाटलं की गावापासून एवढं दूर आपण कशासाठी आलो. पण तो आज दिवस आठवल्यानंतर असं वाटतं की खरंच महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाने जी सिदुरी दिली ती आजही आम्हाला पुरून उरणार आहे अशी ही सिदुरी आहे. कारण त्या अध्यापक विद्यालयामध्ये इतके अनुभव घेतले प्रत्येक शिक्षकांनी, कामडी सर असो, आदरणीय क्षीरसागर सर असो, देवगडे मॅडम असो, कि शैलेश गायकवाड सर असो, किंवा प्रवीण शिरभाते सर असो, आजही प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची शैली मला आठवते आणि मी त्यांच्या सारखी शिकवण्याचा प्रयत्न करतो आजही. सर मला खूप खूप अभिमान वाटतो कॉलेजचा, कि त्या कॉलेजमुळे आज मी घडलो आणि कॉलेजच्या त्या जीवनात येणाऱ्या अडचणीला सामोरे जाण्याची ताकद ही महाराष्ट्र अध्यापक विद्यालयामधूनच मला मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र अध्यापक विद्यालयामध्ये जे काही ज्ञानार्जनाचे पवित्र धडे दिले होते त्या धड्यामुळेच मी आज जिल्हा परिषद नांदेड येथे रुजू झालो होतो. आणि पहिली शाळा जेव्हा जिल्हा परिषद मध्ये ऑर्डर आली आणि माझ्या गावापासूनच 15 किलोमीटर अंतरावर माझी शाळा होती आणि त्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरंगल वस्ती शाळा होती. आणि वस्ती शाळा असल्यामुळे त्या ठिकाणी खूप कमी पटसंख्या होती आणि त्या पटसंख्येमुळे मला थोडं वेगळंच वाटलं की आमचं गाव थोडं मोठं होतं आणि इथं भरपूर सारे विद्यार्थी आणि 15 विद्यार्थ्यांमध्येच आपण कसं शिकवाल हे थोडं वेगळं वाटू लागलं होतं. तरी पण मी न कसता त्या ठिकाणी वस्ती शाळेचा त्या पूर्ण पदभार सांभाळला आणि अवघ्या 21व्या वर्षी झेंडावंदनाचा कार्यक्रम सुद्धा मी माझ्या हस्ते पार पाडला. या 2-3 वर्षांमध्ये त्या ठिकाणची जी वस्ती शाळा प्रशासनाच्या पत्राने ती शाळा बंद करण्यात आली आणि पुढची वाटचाल माझी सुरू झाली. मी ज्या गावात शिकलो, ज्या गावामध्ये मी वाढलो, ज्या शाळेत गावाच्या शाळेमध्ये घडलो त्याच गावामध्ये मला नोकरी करण्याची संधी मिळाली आणि त्याच गावामध्ये आज मी कार्यरत आहे जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा बरवडा येथे. खरं तर माझा आणि गावाचा परिचय हा खूप कमी होता, कारण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मी तेवढा काही गावाचा संबंध नव्हता. आपलं शिक्षण आणि आपण ह्या दोनच गोष्टीमध्ये होतो. पण जेव्हा या गावामध्ये आलो तेव्हा बऱ्याच जणांना माझी ओळख नव्हती की मी कोण आहे. पण हळूहळू माझं काम, माझी तयारी आणि मी करत असलेले वेगवेगळे उपक्रम यामुळे पालकांसोबत संबंध प्रस्थापित झाला आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये मी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय साधला गेला. मागच्या 3 वर्षांमध्ये माझ्या शाळेमध्ये मी बराचसा बदल केला. मग सगळ्यात पहिलं माझ्या उपक्रमामध्ये समाविष्ट होतं की माझ्या शाळेमध्ये
डिजिटल वर्ग खोली नव्हती आणि मी आता तुम्हाला दाखवू शकतो मी माझ्या वर्गातच आज बसलेला आहे आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी करून मी माझ्या वर्गातूनच मी हा या वेबिनारला जॉईन झालेलो आहे आणि या वर्गामध्ये डिजिटल खोली निर्माण केलेली आहे आणि डिजिटल खोलीद्वारे मी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुद्धा या ठिकाणी मी शिकवत आहे. त्यानंतर हळूहळू परिसर बदलत गेला आणि पूर्ण परिसर शाळेचा सुद्धा डिजिटल करून घेतला आहे आमच्या गावाच्या मदतीने आणि सर्व शिक्षकांच्या मदतीने. तर तसंच माझ्या शाळेच्या प्रांगणामध्ये सुद्धा मी वृक्षाची लागवड केली मागच्या 3 वर्षाचं फलित म्हणून आज पूर्ण शाळेमध्ये वृक्ष दिसत आहे. सर आपण बघू शकता या ठिकाणी की पूर्ण सगळे वृक्ष आणि आज हे फलित साध्य झालं आणि आज एक वेगळी ओळख निर्माण झाली माझी. या 3 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक झाडांची सावली इतकी झाली की आज माझे 4-8 वर्ग प्रत्येक झाडाखाली जरी शिकवलं तरी 8 वर्गाच्या तुकड्या आमच्या त्या झाडाच्या छत्रछायेखाली त्या वटवृक्षाखाली त्यांना नानाधनाचे धडे आम्ही देऊ शकतो. त्यानंतर कोरोनाच्या महामारी आली आणि 2020 मध्ये एक शाळा बंद झाली मार्चला. पण न थकता न डगमगता माझी मिसेस सुद्धा जॉबला आहे ती जालन्याला होती त्यावेळेस आणि मी जालन्याला अडकून बसलो. लॉकडाऊन पडलं आणि 20 मार्च 2020 रोजी मी जालन्या येथे गेलो. पण झालं असं की आता पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद होती. पण मी मे मध्येच एक निर्णय घेतला की माझाच एक झूम क्लासद्वारे क्लास होता आणि त्या क्लासच्या धर्तीवरच मी सुद्धा तयार केली की आपण सुद्धा हा क्लास जर आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेतला तर कसं होईल चांगलं होईल. पालकांसोबत चर्चा केली कारण माझ्याच गावातील सगळे पालक असल्यामुळे पालकांनी लगेच मी जे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी झूम क्लासची जी ऍपची आहे लिंक ती शेअर केली पालकांना आणि पालकांसोबत अगोदर प्रबोधन केलं की त्या क्लासमध्ये झूम क्लासमध्ये कसं जॉईन व्हायचं आणि त्या झूम क्लासद्वारे मागच्या 1.5 वर्षापासून नियमित माझ्या वर्ग आणि आमच्या पूर्ण स्टॉपचा सर्व शिक्षकांचा वर्ग सुद्धा या ठिकाणी झूम क्लासद्वारे चालू आहे सर. त्यानंतर माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला दिसेल की मागच्या कार्यकाळामध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेत होतो त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ सुद्धा मी माझ्या दत्ता आंबुलगे या नावाच्या व्हिडिओ युट्यूब चॅनेलवर शेअर केलेले आहेत. त्या ठिकाणी माझ्या शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ आपण पाहू शकता सर. तसंच आताच माझे मार्गदर्शक प्रशांत महाजन सर यांनी सांगितलं की त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या अडचणी आले त्या पूर्ण अडचणींना सामोरे गेले आणि वेगवेगळ्या अडचणींच्या सामोरे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी वाचनालय तयार केलं आणि वाचनालय मध्ये वेगवेगळी पुस्तकं आज 3.5 लाखाची पुस्तकं त्यांनी उभारणी केली आणि विद्यार्थ्यांसाठी ती पुस्तकं मोफत ते पुरवतात सर. तसंच निखिल सलामी सर माझे ज्युनियर आहेत सर ते आणि त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची माहिती आपले अनुभव या ठिकाणी शेअर केले. तसंच माझ्या कार्यकाळामध्ये बऱ्याच प्रकारचे अनुभव मला आलेले आहेत त्या अनुभवाला मी फक्त सामोरे जाऊ शकलो ते महाराष्ट्र अध्यापक विद्यालयामध्ये अध्यापन जे काही अध्यापन घेऊन आलो त्या अध्यापनाच्या सिद्धीवरच पुढील आणि आतापर्यंतचा जो 11 वर्षाचा कार्यकाळ आहे माझ्या शिक्षणाचा ते खूप छान प्रकारे मी पार केला आणि पालकांसोबत विद्यार्थ्यांसोबत जे काही संबंध माझ्या गावातील आज प्रस्थापित झाले ते खूप वेगवेगळे आहेत सर. कारण घराच्या बाहेर मी निघालो जेव्हा की लगेच प्रत्येक पालक मला नमस्कार आदराने नमस्कार करतो की नमस्कार सर नमस्कार. घरापासून 1 किलोमीटर माझी शाळा अंतर आहे सर आणि 1 किलोमीटर मध्ये मला प्रत्येक जेवढे पालक भेटतील तेवढ्यांना नमस्कार करावा लागते. नमस्कार करूनच माझी मान खाली वाकूनच म्हणजे एक वेगळा अनुभव आहे की शिक्षक असल्याचा अभिमानही आहे. कारण हा अनुभव एका इंजिनियरला मिळणार नाही कारण इंजिनियर जर निघाला जात आहे ना तो आपलं आपलं काम भलं आणि आपण भलं. पण शिक्षक हा असा एक प्राणी आहे की त्याला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घराच्या माता पालक
त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्याची ओळख ही शिक्षकालाच असते. कारण का तर वेगवेगळ्या उपक्रमामध्ये शिक्षकाला समावेश घेतात, मतदान यादी असो किंवा मतदान दुरुस्ती असो किंवा वेगवेगळे इलेक्शन असो, प्रत्येक कष्टामध्ये. आताच शैलेश गायकवाड सरांनी जे व्हिडिओ दाखवला की शिक्षकाला कोणकोणते कामं लागतात, ते अशा वेगवेगळ्या कामांमध्ये शिक्षक हा समावेश असतो. त्यामुळे गावामध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारा प्रशासकीय अधिकारी कोण, तर फक्त तो शिक्षक आहे असं मला वाटते सर. त्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये एक उपक्रम चालू झालेला आहे सर, आणि तो उपक्रम असा आहे की आई बाबांची शाळा. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर मॅडम यांच्या संयुक्त विद्यमानाने आई बाबांची शाळा हा उपक्रम चालू झालेला आहे. आणि त्या उपक्रमामध्ये माझं गाव जिल्हा परिषद कन्या शाळा बरबडा हे सुद्धा समाविष्ट आहे. आणि त्या उपक्रमाची अशी तयारी आहे सर की पहिली दुसरीचे विद्यार्थी आतापर्यंत शाळेचे तोंडही पाहिलेले नाहीत. आणि शाळा म्हणजे काय असते आणि शाळेचं वातावरण, त्या बोलक्या भिंती काय आहेत आणि वेगवेगळे अनुभव जे आपण या शाळेमध्ये त्यांना देतो ते त्यांना मिळत नाही सर. मग अशा वेळेस आम्ही ठरवलं की ते अनुभव सर्वात अगोदर आम्ही आई बाबांना येथे या ठिकाणी बोलवून त्या आई बाबांचे प्रशिक्षण घेत आहोत आणि आई बाबांना सांगत आहोत की तुम्ही घरच्या घरी विद्यार्थ्यांना कसं प्रशिक्षण देणार आणि त्या आपल्या पाल्यांना घरच्या घरी अभ्यासक्रम सोप्या सोप्या भाषेमध्ये सोप्या सोपे अनुभव देऊन ज्ञानरचनावादाद्वारे विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव सोप्याकडून अवघड जाणार आहोत हे अगोदर आम्ही माता पालकांना माहिती दिली तशी. आणि त्याच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ दाखवून आणि वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती वापरून पालक सुद्धा आपल्या विद्यार्थिनींना शिकवत आहेत. आणि या विद्यार्थ्यांना आम्ही आतापर्यंत पहिली पासून चौथी पर्यंतची माझी शाळा आहे तर चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता हे आजही वाटत नाही की मला कोरोना काळ चालू आहे. कारण सगळ्यांना वेगवेगळ्या अनुभवाद्वारे अध्यापन आमचं निरंतर चालू आहे. या ठिकाणी मी प्रत्येक वर्गांना वेगवेगळ्या व्हिडिओ दाखवून किंवा व्हॉट्सअपद्वारे आमच्या अभ्यासमाला पाठवून आणि पालकांचे प्रबोधन करून वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती वापरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत. आणि ज्या काही पालकांकडे व्हॉट्सअप किंवा दुसरं काही नाही त्या पालकांकडे आम्ही स्वतः जाऊन त्यांना एक उपक्रम पुस्तिका म्हणून आम्ही शाळेतर्फे काढलेली आहे, ती उपक्रम पुस्तिका विद्यार्थ्यांना देत आहोत. आणि त्या उपक्रम पुस्तिकेचं मार्गदर्शन सुद्धा त्यांना आम्ही स्वतः घरापर्यंत पोहोचत आहोत. आणि माझं भाग्य असं आहे की आम्ही गावातलोच आहोत आणि माझ्या सोबतचे सहकारी सुद्धा सर आठ जण आहोत आम्ही या शाळेमध्ये, तर 8 पैकी 7 जण आम्ही गावातले आहोत. आणि गावातले असल्याचा एवढा फायदा झाला की प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचत आहोत शाळेत. शाळेमध्ये तर बोलवतात जेवढ्या पालकांना जवळजवळचे शाळेच्या जवळ जे आहेत ते शाळेमध्ये येत आहेत, पण जे शाळेपासून दूर आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचून त्यांना अध्यापनाचे धडे आम्ही देत आहोत. त्यानंतर वृक्षारोपण सुद्धा आम्ही केलेलं आहोत सर. असे वेगवेगळे अनुभव मला या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आलेले आहेत. तर शिक्षक पालक आणि समाज यांचा जो मेळ आम्ही बसून घेऊन शिक्षणाची प्रक्रिया पुढे चालवत आहोत आणि या प्रक्रियेमध्ये अजून काही बदल घडत आहे त्या बदलांना आपण स्वीकारलं पाहिजे. आताच प्रशांत महाजन सरांनी सांगितले की सेकंदाला अपडेट राहिलं पाहिजे आपण, कारण आता अपडेटचा हा संकल्पना थोडी वेगळी झाली, पण आता सेकंदाला अपडेट राहिलं पाहिजे. कारण सेकंदाला वेगवेगळे GR येत आहेत, वेगवेगळ्या फाईल्स येत आहेत, वेगवेगळे शोध लागत आहेत आणि त्या शोधाला आपण ऍक्सेप्ट केले पाहिजे. आणि त्या शोधा आतापर्यंत आम्हाला माहित नव्हतं की झूम क्लास काय असते, आपल्यालाही माहित नव्हतं. आणि आज मी माझ्या 14 वर्षाच्या नंतर शैलेश सरांना समोरासमोर भेटत आहोत आणि गायकवाड सरांचं जे मार्गदर्शन आहे ते समोरासमोर बोलण्यात पुरतच नाही तर शैलेश सरांनी आम्हाला दिलेला असताना प्रत्येक अनुभव दिलेला आहे. मला आजही आठवते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा होती आणि आम्हाला सरांनी स्वतः येऊन हॉस्टेलवर आम्ही 8 जण राहत होतो, भिसडे मी इंगळे गजलकर भोसीकर या सगळ्यांना घेऊन सरांनी स्वतःच्या पैशाच्या ऑटोमध्ये बसून आम्हाला त्या निबंध स्पर्धेला जॉईन केलं होतं. आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये आम्ही
पारितोषिक सुद्धा पटकवले होते हे साध्य झालं फक्त आमचे मार्गदर्शक गायकवाड सर. आणि आजही मला प्रसंग आठवतो 2007 ला आम्ही मला वाटते कोणत्या तरी लोकनाट्य नाटक बघायला गेलो होतो ते त्या गाढवाचं लग्न हे नाटक बघायला गेलो होतो सरांसोबत. आणि सरांचा स्वभाव जे शिकवताना सर होते आणि नाटकाच्या त्या सभागृहामधले सर होते हे बघून मला एक वेगळा आनंद वाटला सर. खरं सांगतो आज तुमच्या समोर सांगत आहे सगळ्यांना की सरांचं शिकवण्याची शैली आणि बाहेरचे सर हे पूर्णपणे वेगवेगळे होते. वेगवेगळे अनुभव सरांनी आम्हाला दिलेले आहेत आणि सरांच्या त्या अनुभवावरच आम्ही आज शिक्षण क्षेत्रामधल्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहोत. आणि या पुढील विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की हा काळ हा खूप चांगला प्रकारचा काळ आहे. काय महाजन सरांनी सांगितल्या प्रकारे की आता 2025 ला खूप सारे शिक्षक संख्या रिटायरमेंट आहे आणि त्या रिटायरमेंट मुळ आता शिक्षकांची खरी गरज आहे. आणि आता हा काळ खूप चांगला काळ येणार आहे शिक्षक भावी शिक्षकांना की त्यांनी स्वतः होऊन डीएडला ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि डीएड पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये आपण शिक्षकी पेशामध्ये जॉईन झालं पाहिजे. शिक्षक हा असा प्राणी आहे की परिपूर्ण चारित्र्यवान जरी म्हणलं तरी त्याला काही वावगं राहणार नाही कारण निष्कलंक असा हा शिक्षक एकच प्राणी आहे. दुसऱ्या सगळ्या पेशामध्ये काहीतरी आपल्याला दररोज पेपरच्या न्यूजवर बातम्या येतात की आज ह्या ठिकाणी इतका भ्रष्टाचार झाला या ठिकाणी एवढं झालं इंजिनियरने एवढं मटेरियल खाल्लं किंवा पूल बांधला आणि लगेच कोसळला. पण शिक्षकी पेशा असा आहे की या ठिकाणी आपल्या आपण तळमळीने काम करतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना कोणताही शिक्षक असो आपल्या वर्गामध्ये गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचं हसू हेच त्या शिक्षकाचं पहिलं काम आहे. त्या शिक्षका विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचं हसू टिकून राहिलं पाहिजे आणि जेव्हा हसू हसतो विद्यार्थी तेव्हा शिक्षकांनी जे काही शिकवलं जे काही त्याला ज्ञानार्जन केलं ते त्याला आत्मसात झाल्यानंतरच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू त्या विद्यार्थ्यासमोर आपोआपच बाहेर येते हे माझा अनुभव आहे सर. यामध्ये मला आमंत्रित केला आहे एवढ्या दुरून सुद्धा सरांनी 14 वर्षाच्या नंतर सुद्धा माझा नंबर कसा मिळाला मला माहित नाही सरला आणि 14 वर्षाच्या नंतर मी सरांसोबत मोकळेपणानं बोलू शकलो याबद्दल मी सरांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि ही ऑनलाईन वेबिनार आपण मागच्या नोव्हेंबर 2020 पासून राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार घेत आहोत त्याबद्दल आपल्या सर्व स्कीमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. सर तुम्ही तुमचे शाळेविषयीचे शिक्षकांविषयीचे आणि तुम्ही गायकवाड सरांचे छात्र अध्यापक आहेत आम्हाला नाही लाभलंय सर छात्र अध्यापक म्हणून. आम्ही तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घेऊ शकलो सर पण तरी पण आम्ही 3 महिने झाले ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून आम्ही गायकवाड सरांचे छात्र अध्यापक झालो आहोत. आणि मला अजून एक सांगायचं आहे की महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाचा छात्र कुठेही असेल तरी आपला झेंडा तो लावणारच. फक्त जय महाराष्ट्र म्हणल्यानंतर पूर्ण जय महाराष्ट्र खळबळून उठतो तसा हा महाराष्ट्र अध्यापक विद्यालय आहे. आणि मला अनुभव आहे की क्रीडा महोत्सव असो सांस्कृतिक कार्यक्रम असो फक्त 22च होतो पण पूर्ण नागपूरला भारी पडत होतो आम्ही. आणि नागपूरच्या कॉलेजच्या पहिल्या 3 मध्ये महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाचं नाव राहणार म्हणजे राहणार. आजही मी सांगतो आम्ही जरी त्या ठिकाणी आता नसलो तरी पण महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाचं नाव नागपूरच्या पूर्ण कानोना कोण्या कोपऱ्यात झळकणार हे मला खात्री आहे. आणि माझा अनुभव आहे कारण माझी आमची बॅच 20ची होती आणि 20च्या बॅच मधला एकही विद्यार्थी आज रिकामा नाही सर. 20च्या 20 आम्ही शासकीय सेवेमध्ये आहोत काहीतरी करत आहोत कोणत्या तरी वेगवेगळ्या पदावर आहोत हा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या अध्यापक विद्यालयाचे आम्ही विद्यार्थी आहोत आणि मॅडम देवतळे मॅडम यांनी आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव दिले प्रेम असो वात्सल्य असो ममता असो मायेची जी शिदुरी आहे आईला सोडून आम्ही 2-3 वर्षे राहिलो पण ते शक्य झालं फक्त आमच्या देवतळे मॅडम मुळे. कारण आम्ही माहित आहे सर तुम्हाला की आम्ही मराठवाड्यातले विद्यार्थी आणि आमचा आणि थोडा विदर्भाचा
समायोजनच व्हायला आम्हाला 5-6 महिने लागत होते आणि त्या 5-6 महिन्यामध्ये आम्ही खूप मागे येत होतो आणि जेव्हा एकदा ग्रीप घेतली तेव्हा मग पुढे म्हणा किंवा त्यांच्या बरोबर आम्ही सुद्धा जात होतो आणि आमच्या मॅडमने एक छान आम्हाला वर निवासाची व्यवस्था सुद्धा केली होती त्यामुळे आम्ही आम्हाला कधी वाटलंच नाही की आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि वेगळ्या शहरामध्ये आम्ही राहत आहोत आम्हाला घर वाटत होतं आणि आजही महाराष्ट्र अध्यात्मक विद्यालयाची ओढ कायम राहते सर जेव्हा केव्हा मी नागपूरला जातो मागच्या काळामध्ये एकदा भेट झाली होती जेव्हा माझ्या शिक्षण चालू होतं बीएड अध्यापक विद्यालयाला मी प्रवेश घेतला होता आणि जेव्हा नागपूरला गेलो होतो तेव्हा आवर्जून मी शैलेश गायकवाड सरांना भेट दिली होती श्रीपाती सरांना भेट दिली होती आणि कॉलेजचा परिसर मी आवर्जून पाहिला होता आणि आजही मला महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाची तेवढीच आठवण येते मागच्या आठवणी आल्याच्या नंतर मागच्या काळामध्ये गेल्यासारखं वाटलं आज 14 वर्षाच्या नंतर सुद्धा ते 2 वर्षामध्ये जेवढे काही प्रसंग घडले ते पूर्ण प्रसंग एका चित्रीकरणासारखा माझ्या डोळ्यासमोरून जात होते आणि दररोज काय काय वेगवेगळे बदल होत होते आमचे सिनियर असो किंवा मोस्ट सिनियर महाजन सरांची जी बॅच होती त्यांच्या बॅच पासून आमचा आणि त्यांचा संबंध फक्त 8 ते 9 दिवसाचा होता पण आजही मला महाजन सरांच्या बॅच मधले दुलशेट्टी सर असो प्रचंड सर असो भुसारी सर असो राठोड सर असो किंवा दलाल सर असो त्या सगळ्यांची ओळख एक प्रत्यक्ष ओळख आहे आणि त्या प्रत्येकासोबत माझा कॉन्टॅक्ट आहे हे फक्त साध्य होते महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाच्या शिक्षण संस्थेमध्ये जेवढे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांची एक नाळ जोडलेली आहे आणि या महाराष्ट्राची जशी ग्रामीण भागातली जशी नाळ ग्रामीण भागामध्ये जशी जोडते तसं महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाची एक माळ आहे नाळ आहे आणि या नाळेची संपर्क ज्युनियर असो सिनियर असो मोस्ट सिनियर असो या सगळ्यांसोबत संपर्क असणारा फक्त एकमेव विद्यालय म्हणजे महाराष्ट्र अध्यापक विद्यालय. धन्यवाद सर पुन्हा एकदा वेळ जास्तीचा घेतलो त्याबद्दल माफी मागतो आयोजकाची. अमोलगे सर आपला एक दारा होता कॉलेजचा एकच गोष्ट जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. ओके धन्यवाद सर. मुलगे सर तुम्ही गायकवाड सरांबद्दल खूप छान सांगितलं तुमच्या शाळेबद्दलही खूप छान सांगितलं खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. संत कबीर म्हणतात की कोणत्याही विद्यार्थ्याला सत्य असत्यामधील फरक शिक्षकच सांगतात. आई वडील आपल्याला फक्त जन्म देतात पण विश्वासातील चांगल्या वाईट गोष्टीची ओळख शिक्षकच करून देतात. धन्यवाद सर. यापुढील छात्राध्यापकांना विनंती करते मनीषा वागचावरे मॅडम AMS अध्यापक परेली अध्यापक विद्यालय परेली मुंबई. मनीषा वागचावरे मॅडम धन्यवाद. धन्यवाद मॅम. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांना वंदन करते. तसेच भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना नम्र अभिवादन. माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज मी एक कविता सादर करत आहे. गेले 2.5 तास आपला वेबिनार चालू आहे सगळे कंटाळले असतील याची कल्पना आहे आणि अगदी थोडासा वेळ मी घेते आणि माझी कविता सादर करण्याचा प्रयत्न करते. मला कविता सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल शैले सरांचे आणि माझ्या शिक्षक मैत्रिणीचे खूप खूप आभार. मत पूछिए की शिक्षक कौन है मत पूछिए की शिक्षक कौन है आपके प्रश्न का सटीक उत्तर आपका मौन है. शिक्षक न पद है न पेशा है न व्यवसाय है ना ही गृहस्थी चलाने वाली कोई आया है. शिक्षक सभी कर्मों से ऊंचा धर्म है. गीता में उपदेशित मा फलेशु वाला कर्म है. शिक्षक एक प्रवाह है मंजिल नहीं राह है. शिक्षक पवित्र है महक फैलाने वाला इत्र है. शिक्षक स्वयं जिज्ञासा है खुद कुआ पर प्यासा है. वह डालता है चांद सितारों तक वह डालता है चांद सितारों तक को तुम्हारी झोली में. वह बोलता है बिल्कुल तुम्हारी बोली में. वह कभी मित्र कभी माँ तो पिता का हाथ ना हाथ
न रहते हुए भी ना उम्र का साथ है, वह नायक खलनायक तो कभी विदूषक बन जाता है। तुम्हारे लिए न जाने कितने मुखौटे बनाता है, तुम्हारे लिए न जाने कितने मुखौटे बनाता है, इतने मुखौटे के बाद भी वह समभाव है, क्योंकि यही उसका सहज स्वभाव है। शिक्षक कबीर के गोविंद सा बहुत ऊंचा है, शिक्षक कबीर के गोविंद सा बहुत ऊंचा है, कहो भला कौन उस तक पहुंचा है। वह न केवल वृक्ष है, न पत्तियां है, न फल है, वह तो केवल खाद है। हजारों को पनपता है और खुद मिटकर उनसे बेहिसाब में भरता है। शिक्षक एक विचार है, दर्पण है, संस्कार है। शिक्षक न दीपक है, न वाती है, न रोशनी है, वह स्निग्ध तेल है, क्योंकि उस पर दीपक का सारा खेल है। शिक्षक तुम हो, तुम्हारे भीतर की प्रत्येक अभिव्यक्ति है। शिक्षक तुम हो, तुम्हारे भीतर की प्रत्येक अभिव्यक्ति है, कैसे कह सकते हो कि केवल एक व्यक्ति है। शिक्षक चाणक्य, सांदीपति, सांदीपनी तो कभी विश्वामित्र है। गुरु और शिष्य की प्रवाही परंपरा का चित्र है। शिक्षक आज का मर्म है, शिक्षक भाषा का मर्म है, अपने शिष्यों के लिए धर्म है, साक्षी है, साक्ष्य है, चिर अन्वेषित लक्ष्य है। शिक्षक अनुभूति सत्य है, स्वयं एक तथ्य है। शिक्षक इंद्रधनुष्य है जिसमें रंग है, शिक्षक इंद्रधनुष्य है जिसमें रंग है, कभी सागर है, कभी तरंग है। वह रोज छोटे छोटे सपनों से मिलता है, मानो उनके बहाने स्वयं खिलता है। वह राष्ट्रपति होकर भी पहले शिक्षक होने का गौरव है, वह राष्ट्रपति होकर भी पहले शिक्षक होने का गौरव है। वह पुष्प का बाह्य सौंदर्य नहीं, कभी ना मिटने वाला सौरभ है। बदलते परिवेश की आंधियां में अपनी उड़ानों को जिंदा रखते वाली पतंग है। अनघट और बिखरे विचारों के दौर में मात्राओं के दायरे में रहकर भावों को अभिव्यक्त करने वाला छंद है। हाँ, अगर ढूंढोगे तो उसमें सैकड़ों कमियां नजर आएगी। हाँ, ढूंढोगे तो उसमें सैकड़ों कमियां नजर आएगी, तुम्हारे आसपास जैसी ही कोई सूरत नजर आएगी। लेकिन यकीन मानो, जब वह अपनी भूमिका में होता है, तब जमीन का होकर भी वह आसमान सा होता है। अगर चाहते हो उसे जानना, ठीक ठीक पहचानते तो सारे पूर्वग्रहों को मिट्टी में गाड़ दो, अपनी आस्तीनों में लगी अहम की रेत झाड़ दो, फाड़ दो वो पन्ने जिनमें बेतु की शिकायतें हैं, फाड़ दो वे पन्ने जिनमें बेतु की शिकायतें हैं, उखाड़ दो वे जड़ों जिनमें छुपी निजी फायदे हैं, उखाड़ दो वे जड़ों को जिनमें छुपी निजी फायदे हैं। फिर वह धीरे धीरे स्वतः समझ आने लगेगा, अपने सत्य स्वरूप के साथ तुम्हें समाने लगेगा। धन्यवाद। धन्यवाद भाई शाळा, खूप छान मनोगत व्यक्त केले शिक्षकांबद्दल। यापुढे सूत्रसंचालनाचा भार मी वर्षा मॅडम यांच्याकडे सुपूर्त करते। वर्षा मॅडम। धन्यवाद अश्विनी मॅडम, खूप छान मनोगत व्यक्त केले सगळ्या छात्राध्यापकांनी आणि अश्विनी मॅडमनीही। त्यांचे शाळेतले शिक्षक तुमच्या मनोगताने निश्चितच सर्वांना त्यांचे शाळेतील शिक्षक आठवले असणार। निश्चितच आज आपण जिथे आहोत फक्त आपल्या शिक्षकांमुळेच आहोत। तसेच धन्यवाद आंबुलगे सर, खूप छान असे मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केले आहे। कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही झूम मीटिंग घेऊन झूम वरती मुलांना शिकवले, हे खूप मोठे कार्य केले आहे। एक शिक्षक या नात्याने तुम्ही शिक्षण देण्याचे कार्य थांबवता पुढे सुरू ठेवलेच आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। खूपच छान आपला कार्यक्रम सुरू आहे, खूपच छान प्रकारे छान अशा अप्रतिम शब्दांमध्ये सर्वजण आपली आपल्या शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आहेत। तर मी पुढील प्राध्यापकांना
विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. तत्वी मी सांगू इच्छिते की इयत्ता पाचवी मधील मध्ये शिकत असलेली दोन लहान पाहुणे आपल्याकडे आपली मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. तर मी सर्वप्रथम प्रज्वल काळभोंडे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत सादर करावे. छान प्रज्वल, धन्यवाद. यापुढे मी उज्ज्वल काळभांडे याला विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. प्रज्वल, उज्ज्वल, थैंक यू. यापुढे स्वाती पाटील नागपूर येथून जोडलेल्या छात्रातिकाला मी विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. थैंक यू मॅम. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर तत्वज्ञ भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन. हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळत असते. आपले गुरु व शिक्षक शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदारकपणाने ज्ञानाचे पान. त्यांच्या छायेखाली सौख्य लाभते. अज्ञानाच्या उन्हात नाहून निघालेल्या अस्फुट अशा चित्रकाराला किंवा त्यांच्या रेषेखाली
अंधारात तरी लटकलेली असतात. कित्येक भावनेच्या डोहातून भिजून नतमस्तक झालेल्या इवल्याच्या चेहऱ्याच्या निरागस अक्षर शिक्षक नसतो कधीच बिचारा, तोच तर असतो सर्वस्वी बादशाह शाळेचा, तोच तर असतो सर्वस्वी बादशाह शाळेचा, तोच तर असतो खरा संशोधक शास्त्रज्ञ, अंधारात भरलेल्या चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचे तेज बाहेर काढणारा. माझ्या आयुष्याला आकार आणि आधार देणाऱ्या, अमर्यादित ज्ञान देणाऱ्या, कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने विद्याज्ञान देणाऱ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम. थँक्यू. थँक्यू स्वाती मॅम, खूप अप्रतिम अशी कविता तुम्ही सादर केली, खूप खूप धन्यवाद. यापुढे एन्ने पाऊल बुद्धे अहमदनगर येथे शिकत असलेल्या कमल गायकवाड यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत सादर करावे, व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम आयोजकाचे धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मी कमल सातपुते, माझं पाऊल बुद्धे अध्यापक विद्यालय अहमदनगर द्वितीय विद्यार्थी, द्वितीय वर्षाची विद्यार्थी. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तिवतळे मॅडम आणि व्यासपीठावरील विराजमान गुरुजन वर्ग उमाच्या मैत्रिणींनो, शिकवता शिकवता आपण आकाशातला गवसणी राहण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक. सर्वप्रथम माझ्या आई वडिलांना वंदन करून व सर्व गुरुजनांना वंदन करते. आज 5 सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती श्री डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे शिक्षकांच्या कृतज्ञतेचा आजचा हा दिवस. शिक्षक हा समाजाचा निर्माण करता आहे. शिक्षकांच्या हातात देशाचे भवितव्य असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून देशाची प्रगती करणे हे एकमेव उद्दिष्ट शिक्षकांचे असते. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन त्यापासून सुंदर मडकी घडवतो, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला सुरेख आकार देऊन संस्कारक्षम भावी पिढी घडवण्याचे महान कार्य करते. अशा या शिक्षकांच्या महान कार्यामुळे मी शिक्षक आहे या गोष्टीचा मला खूप मोठा अभिमान आहे. जाता जाता एकच सांगेन, बोट धरून चालायला शिकवलं तुम्ही, पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही. तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत. धन्यवाद शैलेश सर. शैलेश सरांविषयी बोलावं तर खूप थोडं आहे. शैलेश सर हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी म्हणजे आम्ही शैली सरांना कधी न पाहिलेला आहे, परंतु त्यांनी आम्हाला एवढा ज्ञानाचा साठा दिला आहे जो त्याबद्दल शैली सरांचेही पुन्हा पुन्हा धन्यवाद. व सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम. खूप छान अशा शब्दांमध्ये मोजक्या शब्दात आपण आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहता पाहता हळूहळू आपला कार्यक्रम शेवटापर्यंत पोहोचला आहे. तर मी एनजे पाऊल बुद्धे अध्यापक विद्यालय, प्रणय साखरे आहेत, शिवानी मोरे आहेत, तर मी यापुढील छात्राध्यापकांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. यापुढील छात्राध्यापक आहेत प्रणव साखरे नागपूरेतून, तर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. टीचर टी ई ए सी एच ई आर, टी टी फॉर टॅलेंटेड, टॅलेंटेड म्हणजे प्रतिभावान. ई ई फॉर एनर्जेटिक म्हणजे उत्साही. ए ए फॉर अडॅप्टेबल म्हणजे अनुकूल करण्यायोग्य. सी सी फॉर क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील. एच एच फॉर हॉनेस्ट, हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक. ई ई फॉर इफिशियंट म्हणजे कार्यक्षम. आर रिसोर्सफुल, रिसोर्सफुल म्हणजे साधन संपन्न. अशी एका शिक्षकाची ख्याती असते. आपण आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही घडलो. आपणास सादर प्रणाम. आमच्या कॉलेजच्या प्राचार्य माननीय देवतडे मॅडम व सर्व गुरुजन वर्गांना शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा. मी प्रणय साखरे, छात्राध्यापक द्वितीय वर्ष महाराष्ट्र अध्यापक विद्यालय राजाभक्षा नागपूर, 2 शब्द इथे सादर करतो आहे. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्यामुळे वर्षा नन्नावारे मॅडम यांचे खूप आभार. आज
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. तसेच विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, म्हणून शिक्षण आवश्यक आहे. निदान व मोफत मिळावे म्हणून ब्रिटिश सरकारकडे मागणी लावून धरणारे व मुलांसोबत मुलींनाही समान शिक्षणाची संधी देणारे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांना या शिक्षक दिनी विनम्र अभिवादन. तसेच शिक्षणाचे महत्व ओळखून आपणा सर्वांना शिक्षणाचा संविधानिक अधिकार मिळवून देणाऱ्या महामानवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. शिक्षक शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. एक शिक्षक दिनानिमित्त मी एक कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे शिक्षक म्हणजे. शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्या फांदी फांदीतून सडसडत असतात बेकादरपणे ज्ञानाची पानं. त्याच्या छायेखाली सौख्य लागते. अज्ञानाच्या उन्हात नाहून निघालेल्या अस्फुट चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली अंधातरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवलेल्या चेहऱ्यांची निराधक अक्षरे. शिक्षक नसतो कधीच बिचारा, तो तर असतो सर्वोच्च बादशाह शाळेचा. त्याच्या स्वामित्वाने महत्व येत असते शाळेला. तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ, अंधार भरलेल्या चिमुकल्या डोळ्यातून सूर्याचं तेज बाहेर काढणारा. तो समाज सुधारक, क्रांतिकारकही तोच. कित्येक चेतनांना पाठबळ असते. त्याच्या समर्थ तत्वज्ञानाची शिक्षकाला जपावी लागतात. कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड आणि आकार द्यावा लागतो. एका मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्याला कधी स्वतःला विसरूनही बागडावंही लागतं. जाणून घ्यावी लागतात बोल. खोल खोल कारवाच्या आत निर्ममपणे कधी अंधारातही त्यावा लागतो तो बेमानपणे. तेव्हा कुठं चमकतात उजेडाची किरण उद्दिष्टांच्या वाटेवर. त्यांच्या सोबतीला असतेच की खडूची धारदार तलवार अन फड्याची ढाल असते पाठीशी. विश्वास ठेवावा, एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल. अन तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्यांची प्रतिमा अधिक स्पष्ट होईल. मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल वर्षा नन्नावरे मॅडम यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद प्रणय सर. खूप छान शब्दामध्ये आपण आपल्या शिक्षकांविषयी अभिमान व्यक्त केला आहे. खूप खूप धन्यवाद. यापुढे छात्राध्यापिका शिवानी सिलोकर यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर येथील प्रथम वर्षाची विद्यार्थी. आज दिनांक 5 सप्टेंबर. आपल्या सर्वांना माहितच आहे आज शिक्षक दिन. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. तसेच मी माझे मनोगत सांगते. माझ्या जीवनात जे घडले, मी 10वीला असताना पहिल्यांदा शिक्षिका बनले होते. त्यावेळेस मी 8व्या वर्गाला इंग्रजी हा विषय शिकवला. म्हणजे त्यावेळेस आमच्या गर्ल्स स्कूलमध्ये फक्त जो मोठा क्लास असायचा 10व्या वर्गाचा, त्याच विद्यार्थ्यांना शिक्षिका बनण्याचा मिळायचा. तर त्यावेळेस मी अ क्लासची विद्यार्थी होती. तर मी 8व्या वर्गाला इंग्लिश हा विषय शिकवला होता. त्यावेळेस माझा पहिला क्रमांक सुद्धा आलेला होता. आणि अशा प्रकारे मग मी 12वीत असताना आणि बीएससी ला असताना असे 3 वेळा मी शिक्षिका बनली. तर माझ्या मनात असं वाटायचं, एक दिवस आपण शिक्षिका बनले आणि मुलांनी आपल्याला मॅडम म्हणून हाक मारली किंवा मग फळ्यावर लिहून बघितलं, ते मला खूप आवडायचं की मी कधीतरी शिक्षिका बनेल का, कि असंच एक दिवसात शिक्षिका बनून आपलं हे पूर्ण करेल. पण आज मी खरंच माझं लग्न झालं त्यानंतर बीएससी झाल्यावर. आणि मग मी माझ्या सासरी गेली. त्यानंतर मी 2 वर्ष माझ्या घराजवळच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून माझी निवड झाली. म्हणजे मी इंटरव्ह्यू दिला होता त्या शाळेमध्ये आणि त्या प्रिन्सिपल मॅडमनी माझी शिक्षिकासाठी निवड केली.
तर त्या शाळेमध्ये मी 2 वर्ष शिकवले आणि खरंच मला माझ्या विद्यार्थ्यांनी मॅडम म्हणून हाक मारली तर मला खूप अभिमान वाटला की नाही आज मी खरंच ज्या दिवशी मी 1 दिवसाची शिक्षिका बनले तर नाही आज खरंच मी रोज शिक्षिका म्हणून शाळेत जाते आणि मला खूप अभिमान वाटला की मी शिक्षिका बनले आणि आता मी महाराष्ट्र अध्यापक विद्यालयामध्ये फर्स्ट इयरला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅपी टीचर. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. खूप छान अशा शब्दांमध्ये आपण आपलं मनोज व्यक्त केलं आहे आणि तुमचा अनुभव आमच्याशी शेअर केला. खूप खूप धन्यवाद. पाहता पाहता हळूहळू आपला कार्यक्रम शेवटापर्यंत पोहोचला आहे. तर मी एनजे पाऊल बुद्धे अध्यापक विद्यालय अहमदनगर येथून जोडलेल्या योगिता मॅडम यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांचे कौतुक व आभार व्यक्त करावे. धन्यवाद वत्सनगर. मी योगिता सुभाष पवार बुद्धे अध्यापक विद्यालय. मला माझ्या मनोगत व्यक्त करण्याची आपण संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. आपण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन का साजरा करतो हे तर सर्वांनाच माहिती आहे. तरी मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. त्यांनी जगाला प्रेम आणि माधुर्य यांचा महान संदेश दिला आहे. त्यांच्या मते खरा गुरु तोच जो विद्यार्थ्यांना केवळ बौद्धिक नव्हे तर आध्यात्मिक खंडकारही नाहीसा करेल. याचा आधार आदर्शवत व अनुकरणीय असेल तोच खरा आदर्श. आई जीवनवती शरीराला जन्म देते तर शिक्षक बुद्धी व्यक्तिमत्वाला आकार देण्याचे महान कार्य करतात. शिक्षक हे समाजाची भावी पिढी संस्कारक्षम गुणसंपन्न घडवण्याचे कार्य करतात. शिक्षक या शब्दाचा अर्थ पुढील 3 शब्दांमध्ये सांगलेला आहे. शी म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील, क म्हणजे कर्तव्यदक्ष. शिल्पकार याप्रमाणे ओबडधोबड दगडापासून अप्रतिम कलाकृती घडवते. त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार व्यक्ती जबाबदार आदर्श घडवित असतात. या ठिकाणी मी माझ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांविषयी बोलणार आहे. यांनी माननीय बच्चव सर, माननीय इन्कम सर व पवार सर यांनी मला जे काही ज्ञान दिले त्या ज्ञानामुळे आज मी शिक्षण क्षेत्रात प्रगती केली आहे. तसेच शिक्षक हा ज्ञानाचा अफाट सागर आहे. जगातील कोणत्या गोष्टीची तुलना शिक्षक व गुरु व शिक्षक यांच्यातील निरपेक्ष प्रीतीची होऊ शकत नाही. शिक्षक दिनामुळे आपल्याला गुरुप्रती स्नेह व आदर निर्माण करण्याची एक संधी मिळत असते. या क्षणी मी एक कविता सादर करीत आहे. माझ्या सर्व शिक्षक वर्गासाठी आज मी ती प्रस्तुत करत आहे. ज्ञानका दीपक गुरु जगाते, ज्ञानका दीपक गुरु जगाते, अंधियारा और अज्ञान मिटाते, अंधियारा और अज्ञान मिटाते, जीवन रूपी धंधेकर गुरु प्रगति मार्ग पर हमें बढ़ाते, विद्या रूपी धंधे कर गुरु प्रगति मार्ग पर हमें बढ़ाते, जीवन में पाना है तो गुरुवर्य का सम्मान करो, जीवन में कुछ पाना है तो गुरुवर्य का सम्मान करो, बच्चों तुम उनको प्रणाम करो, उनको प्रणाम करो. माननीय अध्यक्ष महादेव या मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्याकरता आले आहे. परंतु आभार हे परतीचे मानावे लागतात, आपल्या माणसांचे नाही. त्यामुळे मला आपले आभार कसे मानावे हे याबाबत प्रश्न पडला आहे. सर्वांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, नाते जसे हृदयाचे या नात्याला दार कशाला. तरी सुद्धा या कार्यक्रमाची एक अपरिहार्यता व माझ्यावरील जबाबदारी या नात्याने ते आवश्यक आहे. आजचा जो वेबिनार झाला त्या वेबिनारला उपस्थित असलेले माननीय शोभनी सर, महाजन सर, माडेकर मॅडम, अंबुलगे सर, सदान सर यांचे आभार व्यक्त करते. तसेच मी
सुमती देवता मैडम छान मुकुट यांचे ऋण व्यक्त करते. त्यांनी आम्हाला खूप छान असे मार्गदर्शन केले. आणि या वेबिनारला उपस्थित असलेले सर्व प्राचार्य, छात्राध्यापक, अध्यापक या सर्वांच्या यांचे कौतुक करते. या सर्वांच्या सहभागामुळे व त्यांच्या ज्ञानामुळे हा कार्यक्रम पार पडला. आपण या कार्यक्रमाची सांगता एका कवितेने करणार आहोत. मी छात्राध्यापकांना विनंती करते की आपण कविता सादर करूया. कवितेचे नाव आहे गुरुजी. गुरुजीमुळे भाकरीचा चंद्र शोधता आला. गुरुजीमुळे भाकरीचा चंद्र शोधता आला. कुणी हौसेनं गुरुजी म्हणायचे, कुणी हौसेनं गुरुजी म्हणायचे, कुणी मास्तर म्हणायचे, तर तुमच्या रूपात आम्हाला दैवत दिसायचे. तर तुमच्या रूपात आम्हाला दैवत दिसायचे. आई म्हणायची पोरांनो गुरुजींचं सगळं एकच जा. आई म्हणायची पोरांनो गुरुजीचं सगळं एकच जा. चंदनासारख्या झिजणाऱ्या गुरुजींच्या नेहमी ऋणात राहत जा. चंदनासारख्या झिजणाऱ्या गुरुजींच्या नेहमी ऋणात राहत जा. अंतकरणातून गुरुजी एक एक शब्द शिकवायचे. अंतकरणातून गुरुजी एक एक शब्द शिकवायचे. धडपताना चालताना आई सारखं शरीर बरोबर मलाही सावरायचे. अंतकरणातून गुरुजी एक एक शब्द शिकवायचे. अंतकरणातून गुरुजी एक एक शब्द शिकवायचे. धडपताना चालताना आई सारखं शरीराबरोबर मलाही शिकवायचे. आई पाठवायची शाळेत पण बाई आणि गुरुजी फुलांसारखं जपायचे. आई पाठवायची शाळेत पण बाई आणि गुरुजी फुलांसारखं जपायचे. छडीऐवजी हातावर श्री गणेशास लिहायचे. छडीऐवजी हातावर श्री गणेशास लिहायचे. देव म्हणू तुम्हाला की शिक्षणाचा देवदूत म्हणू. देव म्हणावं तुम्हाला की शिक्षणाचा देवदूत म्हणावं काहीच कळत नाही. पण तुमच्याशिवाय गुरुजी शिक्षणाचा कल्पवृक्षच फुलणार नाही. पण तुमच्याशिवाय गुरुजी शिक्षणाचा कल्पवृक्षच फुलणार नाही. तुम्ही होतात गुरुजी म्हणून जीवनात यशस्वी होतात. तुम्ही होतात गुरुजी म्हणून जीवनात यशस्वी होता आलं. तुमच्यामुळेच घरट्यातल्या पिल्लांच्या पंखात कमालीचं बळ आलं. तुमच्यामुळेच घरट्यातल्या पिल्लांच्या पंखात कमालीचं बळ आलं. शब्दांना मिळाली शक्ती तुमच्यामुळेच प्रगतीचा कळस उंच गेला. शब्दांना मिळाली शक्ती तुमच्यामुळेच प्रगतीचा कळस उंच गेला. गुरुजी तुमच्यामुळेच भाकरीचा चंद्र शोधता आला. कुणी असे गुरुजी म्हणायचे, कुणी मास्तर म्हणायचे, सर तुमच्यामुळेच भाकरीचा चंद्र शोधता आला. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. आपण खूपच छान कविता प्रस्तुत केली. आदरणीय श्री शैलेश गायकवाड सर व या वेबिनारच्या वतीने हा कार्यक्रम कल्याणी मॅडम जोडलेल्या आहेत, त्यांना आपण बोलायचं आहे. एक दोन शब्द बोलून मग आपण कार्यक्रम संपूया. ओके मॅम. धन्यवाद प्रीती मॅम. हॅलो आवाज येतोय? हो मॅम. हॅलो. सगळ्यांनी खूप छान आपले मनोगत व्यक्त केले शिक्षकांबद्दल. मला फक्त एक छोटीशी स्टोरी सांगायची आहे. एक गुरु असतात आणि त्यांचे काही शिष्य असतात. ते यात्रेला जातात सोबत आणि पायदळच यात्रा करतात. पण काही काळ चालल्यावर सगळेजण दमतात आणि गुरु त्यांना म्हणतात की आपण जो आता गाव आपण ज्यातून आपण जातो आहे तिथे आपण थोडा वेळ विश्रांती करूया. पण गुरूंना तहान लागलेली असते. मग गुरु त्यांना एका शिक्षकाला म्हणतात, शिष्याला म्हणतात